कारण रस्ता आता ब्रॉड झालाय खूप आमच्या इथला, कामं झाली सगळी रस्त्याची, त्याला वाढवायचं. तर ही जी वाढलेली संख्या ही मुंबई पुण्याची लोक येण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात किमान 100-200 रनर, कारण ग्रामीण भागात हे रेव्होल्युशन आता पोहोचवायचे आपल्याला. मुंबई पुण्यात तर झाले ते एस्टॅब्लिश बऱ्यापैकी, तर ते काम करायचंय. म्हणून सांगलीतर्फे संग्राम तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे. कोल्हापूरच्या यावेळेस 2 दिवस ह्या वर्षी एक्सपो घ्यायचा काय असेल ते अजून हॉस्पिटल आणि असं काय सांगू, खूप खूप मजा आली. हे तुमचं म्हणणं एनर्जी ट्रान्सफर झाला, एनर्जी ट्रान्सफर यायच्या आधी तुम्हाला वाटलं विटात काय मिळेल का आहे का, मला अजिबात वाटलं नाही. संग्राम कसरे आहे म्हणलं काहीतरी वेगळा मसाला असतो. खूप मोठी कमेंट आहे आमच्यासाठी. हा बायसेफ कुणाचा आहे ओळखून दाखवायचा? हा बायसेफ साध्या सुध्या माणसाचा नाही. हे आहेत सातारा हिल मॅरेथॉन चे फाउंडर डॉक्टर संदीप काटे सर. जैनमित्रांनो, तर अशा तरीने आज गुटामध्ये दिलीप कुमारचा लक्ष यांचा व्यायामाचा आम्ही एक वाढदिवस साजरा करतोय. नवीन उपक्रम व्यायामाचा वाढदिवस, व्यायाम सुरू करून त्यांना 1 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने आम्ही खास सातारा मॅरेथॉनचे फाउंडर डॉक्टर संदीप काटे सर यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित केलेलं आहे. वाढदिवस आम्हाला या आवडत नाही, परंतु आम्ही एक वेगळी पद्धत पाठिली आहे की व्यायामाचा वाढदिवस कुठे तुम्हाला काय म्हणतात. नामी रिसीव करत आहोत. क्लीनेस्ट सिटी इन इंडिया, देशातला क्लीनेस्ट सिटीचा अवॉर्ड या वर्षीचा. हो, हँड ब्रेक हँड ब्रेक हँड ब्रेक ह्या वर्षी राष्ट्रपतीचा अवॉर्ड. नमस्कार, हे व्यायामाचा वाढदिवस एक संकल्पना आली म्हणायचं, त्यानिमित्त आमच्या मॅडम आहेत एका कार्यक्रमात करतो हे डॉक्टर काटे, आमच्या मॅडम पण आयर्न मॅन आहेत देशात. त्यापेक्षा असं पाहिलं तर स्ट्रेस येतो लोकांच्या शरीराला, तर त्या स्ट्रेसचा परिणाम असा होतो की त्याच्यामुळे आपण कुठेतरी परत फॅट साठवून ठेवायचा प्रयत्न होऊ शकतो. हे कन्फ्युजिंग आहे, तुमच्या लक्षात येते फॅट जुळणार, पण शरीराला सिग्नल हा जातोय की अरे हे आता कन्झ्युम केलं पाहिजे, हे आपलं जाणार आहे. तर हे सगळ्याचं बॅलन्स इतकं तर हे विचित्र आहे ना, आणि मग प्रत्येकाने प्रकृतीप्रमाणे कोण कसं रिस्पॉन्ड करेल हे पण फिक्स नाही. तर आपण स्वतः पुरतं हे फाइंडआउट करायला लागतंय की मला काय जास्त सूट होतं. इन जनरल कुठलाही लो इंटेन्सिटी एक्सरसाइज जास्त वेळ करणं, ते जास्त फॅट लॉस करण्यासाठी आणि त्यासोबत स्ट्रेंथ रेझिस्टन्स ट्रेनिंग करणं, मसल गेन करण्यासाठी, हे फॅट लॉस आणि परफेक्ट बॉडीचा आकार बनवण्यासाठी सगळ्यात चांगला मेथड आहे. कारण मसल जे आहे ते फॅटला जाळतं आणि मसल जे आहे ते दिसायला देखणं आपलं जे पाहिजे तसं दिसतं. नाहीतर मग रनरचं काय होतं की फॅट पण लॉस होतो, स्किनी फॅट. आता तुमच्या वेळेमध्ये साधारण तो तसा भाग आहे की पोट हा तुमचं घालवणं जरुरी आहे, नाही हात तुमची बारीक आहे, रेझिस्टन्स ट्रेनिंग करायचं नाही पडते. पुशअप पुलअप आपला उद्देश हाच की अल्ट्रा फिटनेस क्लब इंडिया कशाचा
देशाने चालू केलं. मी ज्यावेळी आर्मीमध्ये होतो मी आणि मणक्याला इंजिनियर झाले त्यामुळे मेडिकल रिटायरमेंट मला त्यामध्ये सगळंच आपल्या एकदा करणं म्हणजे त्यांना स्पेशल बाबा फील व्हावं म्हणून स्पेशल कोर्सेस त्यांना काय कंटिन्यू 100 किलोमीटर रन वगैरे नव्हते एकदा त्यांच्या ट्रेनिंग दरम्यान करून घेतले. बाकीचं बरं व्यवसाय करणं त्यांना पैसे कमावून गाडी बंगले गाडी बंगले सोडू जन्म आलो आपण एक प्राणी आहे शेवटी प्राणी आपल्या प्राण्याचा पुरुषाचा पुरुषार्थ म्हणजे काय बाबा ती लढायचा जो जी खुमखुमी म्हण किंवा तिची ताकदीचा प्रकार बदलला तेच ना मी शर्ट पॅन्ट घालून सगळं टकटक सूट बूट घालून एखादा माणूस त्याला पावर वाटते ती खरी पावर नाही रे पावर मिलिंद सुमनची जशी एंट्री आहे ती शर्ट काढून आहे तिची असा ते मी त्याचा पहिल्यापासून फॅनच होतो ना. बरं बरं मिलिंद सुमन म्हणजे बऱ्यापैकी गाईड होला आहे सगळ्यांसाठी आपल्याला. तरी डॉक्टर संदीप काटे सर हे आमच्या विटानगरीमध्ये त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आमच्या विनंतीस मान देऊन काटे सर त्यांचा मोठ्या प्रोग्रामाचं निमंत्रण असताना देखील ते विटामध्ये येथे आले कारण फिटनेस हा त्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर आहे. फिटनेस रिलेटेड कार्यक्रमामध्ये त्यांचा कल असतो त्यामुळे आम्ही खास त्यासाठी त्यांना पाचारण केलं आणि वेळात वेळ काढून इथं आले. तरी आता आमचं ग्राउंड दाखवण्यासाठी आम्ही त्यांना नेत आहोत. इथं आम्ही व्यायाम करतो आणि त्यांची डोली शोले तुम्ही बघू शकताय. व्यायाम करायचं आहे आता एटरा आम्ही एका लिमिटला जरा असं अडकलोय आम्हाला तिथनं आता पुढे जाण्यासाठी एक जरा वस्तादाची गरज आहे. त्यामुळे आपल्या भागात आता मी बऱ्यापैकी रनर्स वगैरे बघतो तर रनर्स असे असतात की नुसतं पळतात सुकडे नुसते त्यांना पुलअप्स मारता येत नाही पुशअप मारता येत नाही काय नाही किंवा बॉडीचं सांगायला लागतं की बाबा लोकांना मी आयर्नमॅन आहे मी अल्ट्रामॅन आहे की बघितलं की माणसाने विचारलं पाहिजे बाबा तुम्ही कुठला इव्हेंट करता काय स्वतः सर 90 किलोमीटर कॉम्रेड्स रन वगैरे केले आहेत आणि एवढं मोठं रन्स वगैरे करून मॅरेथॉन्स करून एकदम एस्थेटिक बॉडी एकदम खतरनाक एकदम फिल्म स्टार सारखी म्हणजे एक ओव्हरऑल कॉम्बो म्हणतात ना अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर संदीप काटे सर सातारा हिल मॅरेथॉनचे फाउंडर ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे असे काटे सर आम्हाला मार्गदर्शनासाठी आज लाभले आहेत आणि वाढदिवस त्यांना अजिबात आवडत नाही त्यांना म्हणून आम्ही वाढदिवसा दिवशी बोलवणार होतो एखाद्या परंतु आम्ही एक व्यायामाचा वाढदिवस म्हणून एक वेगळी कन्सेप्ट काढली. व्यायाम सुरू करून एक वर्ष झालं आमच्या एका सरांना त्या निमित्तानं मार्गदर्शनासाठी आम्ही काटे सरांना बोलवलेलं आहे आणि फिटनेस बद्दल आम्हाला आमची गाडी आता इथून पुढे जोरात ढकलण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूपच मोलाचं ठरलं असं वाटतं. काटे सर तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कसं काय आलं इकडे साताऱ्यावरून विट्याला बाय रोड येण्याचा हा आयुष्यातला पहिला प्रसंग. इनफॅक्ट विट्याला आलोच नव्हतो कधी मी. तर आता हा फिटनेसचा माझा जो स्वतःचा प्रवास आहे आता माझं वय 48 रनिंग आहे आणि तरुण असताना म्हणजे संग्रामच्या वयाचा असताना व्यायाम केलेला त्याच्यानंतर डॉक्टर होत असताना मध्ये किंवा प्रॅक्टिस करायला सुरू केल्यानंतर मध्ये 10-15 वर्ष जो गॅप पडला तो भरून काढण्यासाठी पुन्हा आता एकदा त्या प्रवासात गेले 10 वर्ष मॅरेथॉनच्या निमित्तानं. आणि आता हे जसा संग्राम म्हणतोय की मी इन्स्पायर करतोय त्याला ऍक्च्युली ते इट वर्क्स टू वे स्ट्रीट आहे. संग्राम पासून मला इन्स्पिरेशन मिळतं म्हणजे त्याची एनर्जी आता मला मिळते त्यामुळे साताऱ्याहून इकडे आलो एक किती 1.5 तासाचा प्रवास आहे. त्याने जेव्हा सांगितलं सर विट्याला या मी माहिती घेतली गुगल मॅप्सवर 1.5 तासाचा प्रवास आहे मला असं वाटलं की जाऊया आपण म्हणजे तो फॉर्मल कार्यक्रम दुसरीकडे होता माझा आज एक पण तो टाळून मी इथं आलो कारण संग्राम हा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून खूप इन्स्पायर करत असतो लोकांना. मी त्याचे इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब व्हिडिओ सुद्धा बघत असतो तर ते सगळे बघून मी इन्स्पायर होत असतो. मी आता जसं फॉर एक्झाम्पल आणखी एक मी स्वतः 1.5 वर्षापूर्वी जेव्हा हे फिटनेससाठी म्हणजे रनिंग तर करत होतोच पण ॲथलेटिक फिटनेसचा जो प्रवास माझा सुरू झाला तो साकेत गोखले नावाचा तुम्हाला माहिती असेल तर एक युट्यूबर आहे पुण्याचा आहे माझ्या तोही असा मित्राचाच मुलगा आहे माझ्या. तर साकेत गोखलेपासून मी इन्स्पायर झालो. तर साकेतचं वय आता असे हार्डली 22-23 आहे असा तो यंग आहे. संग्राम सुद्धा रिलेटिव्हली खूप यंग आहे माझ्यापेक्षा. त्याच्यापासून मी इन्स्पायर होतोय साकेतकडून काही शिकतोय संग्रामकडून मी सुद्धा काहीतरी शिकतोय. आपण हे सगळं एकमेकाला शिकवायचं असतं एकमेकाला इन्स्पायर करायचं हा प्रवास असाच पुढे जातो आणि आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग व्हायचं पुढे. आमचं ग्राउंड आलेलं आहे जिथं आम्ही व्यायाम करतो. तरी प्रत्येक महिलांना वगैरे कशी सवय असते त्यांचं साडीचं कलेक्शन दाखवायचं बाकीचं काय दाखवायचं असं व्यायाम करणारे आम्ही लोक आमचं ग्राउंड बघायला चला आम्ही कसा व्यायाम करतो बघा. तरी त्या बार सरळ त्या स्टेज पशी
रिक काटे सर इथं आलेले आहेत. त्यांचं इन्स्पिरेशन ते त्यांचा हा मोठेपणा पहिल्यांदा ज्यावेळी मला भेटले होते मी त्यांचा टेकटॉकवर व्हिडिओ बघितला होता युट्यूबला म्हणून म्हटलं एवढा मोठा माणूस आता कसा आपल्याबरोबर बोलायला. परंतु म्हणतात ना एक कन्सेप्ट ऐकली होती की मोठा माणूस त्यालाच म्हणायचा जो आपल्या साथवाल्याला कधी छोटा समजत नाही छोटा महसूस होऊन देत नाही. इथे इथं समोर लावा डायरेक्ट. त्यामुळं ज्या वेळेला आमची काही ओळख नसताना आता रील्स वगैरे त्यांनी सांगितलं परंतु काही ओळख नसताना देखील मी त्यांना फिटनेस बद्दल विचारलं त्यावेळेला त्यांनी भरभरून ते प्रत्येकाला आता जे बोलतात तसंच सांगत असतात. त्यापासून आमची जी हे चालू झालं त्यांचा नंबर घेतला मी आणि नंतर हळूहळू असा प्रवास हा वाढत गेला. आता ग्राउंड आता पोचलेलो आहे गानवडच्या या रानमाळावर आम्ही व्यायाम करत असतो. आणि सर हे जे बार आहेत का नाही इथं काही सुद्धा नाही ग्राउंडवर ओपनले आम्ही पळतो असं धावतो हे करतो आणि हे आम्ही 100-100 रुपये काढून बसवले आणि डोक्यात आयडिया होती की ती तुम्हाला म्हणलं ना इकडं बार कॅलिस्थेनिक पार्क टाइप ह्याच्यावर असं जास्त काही करता येत नाही मग ते असा होत आहे आणि त्या जागेबद्दल मी बोलून ठेवले नंतर तिकडे आल्यावर असा बघायचा आहे स्पॉन्सर वगैरे नंतर गावतात का बघून तिथं जागेचा पण काही इश्यू नाही करून घेतले की जरा एवढं नुसतं बसवलं तरी पाक वाकायला लागलं एवढा व्यायाम सगळे जर ह्याच्यावरच असते सगळं आपलं हे दोनच लागतं दुसरं काय लागत एवढं लागते फक्त पुशअप साठी थोडस उंच उठेल असलेलं दोन असे रॉड उचलू जमीन तरी किंवा दोन दगड ठेवतो 5 किलोमीटर जोर पुशअप सेट नॉर्मल एक 500-600 मारते परंतु असं जम्पिंग मारायला गेलं 25 मध्ये झाले जम्पिंग मारायची किंवा पल्स पण मारायची असं करून आम्ही त्यामध्ये तीन वेळा करू शकतो पाहिजे तसं पल्स करायचा आणि असं त्यामध्ये जर आम्ही एक दृष्टी जरा वेगळं वेगळं किंवा असं करून कोण शाशा टाइप मध्ये पाहिजे बोलून बोलून गरम झाले करता करायचं नाही आणि यांनी पहिला 500 रुपये दिलं परत आम्ही मुलांनी 100-100 रुपये काढले आणि डॉक्टर संदीप काटे सर सातारा हिल मॅरेथॉनचे फाउंडर तिने म्हणजे खास मार्गदर्शनासाठी आज इथे बोलून स्टेज कधी पण सुरू करायचं झालंच पाहिजे. आता कसं झालंय आपण पुलअप सांगताना गाडी कसं करायचं नाही सगळ्यात सोपी आयडिया पुलअपची पहिली स्टेप जी आहे ती बेसिक काय आहे हँग करायचं नुसतं हे असं काही नाही करता काय मग त्याला ऍडव्हान्स द्यायसाठी हळूहळू आता ज्याला हाईट नाही पुरतं काही दगड ठेवायचं एखादा उंच करायचं त्याला रेट ठरवायचं हळूहळू नुसतं हे असं फुल बॉडी सोडायला शिकायचं आणि मग हे नुसतं हँग हे असं आणि जितका जास्तीत जास्त वेळ एखादा माणूस हँग करू शकेल हळूहळू त्याला कोण काय सांगणार त्याला सांगायचं आम्ही काय करतो डायरेक्ट बेसिक हे असं करतो सपोर्ट न झाला सुरुवातीला मारतो पाटीला सपोर्ट चुकीच जातं काय माहिती काय स्वतःच्या वर्णाचं सुद्धा आधी कॉन्फिडन्स आहे आणि त्यासाठी असं करायचं मग आता नुसतं होल्ड करायचं असं मग सोडायचं असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वॉर्म अप आणि आता काय सोडलं असं ते पण अशी तुम्ही करून मारता अशी फास्ट फास्ट आणि बॉडी अशी करून परत डेव्हलप करायची असेल तर स्लो कंट्रोलच मसल डिप्रेशन झाले पाहिजे म्हणजे पुलअप असो पुशअप असो तुमचं इव्हन पॅरल पॅरलचे तुम्ही स्विंग करता ना ते सुद्धा ऍक्च्युली आयडियल नाही तुम्ही संदीप काटे सर आयडियल पुलअप्स आम्हाला मारून दाखवत आहेत. हा जाऊ द्या मग आता हे कंट्रोल करण्यामध्ये काय ऍडव्हान्टेज येते पूर्ण बॉडी अशी पूर्ण हे करून कोर ब्रेस केला पाय असे केले तरी ठीक नाही केलं तरी ठीक पण मग हे असं 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 गेलं पाहिजे प्रॉपर आणि असं हे मसलला फुल माइंड मसल कनेक्शन त्याचा फील आला पाहिजे कमी जाऊ देत पण माझं मसल ग्रोथ आपला होण्यासाठी दिसायसाठी
तुम्ही जिम किती तास करता? सकाळी करता एक तास. आता ते आता हे जे आहे असं आता हे करताना झटके बसतो आहे का, आणि परत वरताना मी पायाशी फोन करतो. गेलं काय होतं सपोर्ट मिळतो ना मला, ते सपोर्ट नाही घेता ते असं मारतो स्लोली. मग असं करतो मग आता होल्ड करतो थोडं आहे का, असं होल्ड करायचं असं करायचं हे तू करतोस ते सगळं पण असं स्लोली खाली आलं आहे का. आता हे करण्यामध्ये काय झालं, कंट्रोल मी सगळं केलं आणि हळूहळू सोडलं. हे सगळ्यात आयडियल असं मला वाटतं. ते पण ठीक आहे, एक्सप्लोसिव्ह फिटनेस आहे चांगलं आहे, पण हळूहळू हळू करणार. मग बॉडी बिल्डर काय करतात तेच आहे ना, असं ते जर केलं काय होणार जॉईंट्सला तेच त्या पुलअपचा पण लागू आहे करून सावकास. हां सावकास करायचं कधीतरी ते पण ठीक आहे एक्सक्लुसिव्ह पण केल्यानंतर ट्रायसेप्स जायचं असेल तर नुसतं व्हर्टिकल जाणार खाली असं ट्रायसेप्स जरा पुरा असं गेला ना असं गेला तर चेस्ट येणार, चेस्ट आणि शोल्डर आणि शोल्डर थोडे मागे चेस्ट राईट है ना. त्याला जर कोर मध्ये करायचं असेल तर असं करेल. एकदम अनवर सेवनला हे एल सीड करून असं धरून तशी पण वर खाली कर. आता मी दमलोय किंवा स्ट्रेंथ वार्म अप झाला नाही इंजुरी होईल पण ते आलं पाहिजे ऍडव्हान्स ऍडव्हान्स आलं पाहिजे. हा बायसेप कुणाचा आहे ओळखून दाखवायचा? हा बायसेप साध्या साध्या माणसाचा नाही, हे आहेत सातारा हिल मॅरेथॉन चे फाउंडर डॉक्टर संदीप काटे सर. असं आम्हाला व्हायचं यासाठी आम्ही त्यांना बोलवले आणि आता आमचं लगेच व्हायचं लगेच होणार लय टिकत पण नाही, लगेच स्लो स्लो मध्ये जायचं. आणि हे एक नाही ना फक्त व्यायाम, हा एक भाग नाही आहे. व्यायाम आहे, त्याला पूरक आहार हाय प्रोटीन. जर फॅट तुमच्या अंगावर आहे आता ह्याच्यावर फॅट असेल तर हे असं दिसणार ना, हे नॉर्मली दिसते माझी. त्याच्यावर फॅट असेल तर चालणारच नाही ना, फॅट जाण्यासाठी फॅट लॉस झाला पाहिजे आणि प्रोटीन खाऊन ते मसल गेन झाला पाहिजे आणि ह्याला बॅलन्स करायसाठी झोप झाली पाहिजे. झोप जर नाही झाली 7-8 तास रात्रीची तर हे यातलं काहीच होणार नाही. हे 3 पिलर आहेत, त्या व्यतिरिक्त मग पाणी भरपूर पिलं पाहिजे. तरी आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी 7 तास झोप झाली पाहिजे. काय होतं रनर्समध्ये खास करून ही चूक खूप कॉमन आहे. स्वागत करतो, स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाचा उद्देश असा की आपण सगळेच मंडळी मी कोणत्या ना कोणत्या प्रसंगानं एकमेकांना भेटलो आणि या आनंददायी अशा फिटनेसच्या प्रवासामध्ये प्रवाहामध्ये सामील झालो. अशाच पद्धतीनं आमच्या अडचण मंगरूळ केंद्राची 2022 समाविष्ट झाले आणि तेव्हापासून या 11 जानेवारीकडे एक वर्ष झालं. एक वर्षामध्ये त्यांचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन, त्यांनी दाखवलेली चिकट, त्यांचा दररोजचा व्यायाम आणि त्यांनी अचीव केलेले वेगवेगळे गोल, या निमित्तानं त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी सर्व आपल्या मित्रमंडळींना एक भोजन द्यायचं आणि मग या कार्यक्रमाला आपण स्वरूप देऊया. डॉक्टर काटे सरांना विट्यामध्ये आणायचं, आपल्या प्रेस क्लबचे संस्कृत संस्थापक संग्राम नेमी म्हणायचं, या पण काटे सरांना आपल्या विट्यामध्ये आणायचं
आणि मग या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण काका सरांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण तो समारंभ आज या ठिकाणी साजरा करत आहोत. डॉक्टर मला ऐक सर फिटनेस क्लबच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अल्ट्रा फिटनेस क्लबची स्थापना एक माझं एक स्वप्न होतं की मी आता आर्मीचं माझं बॅकग्राऊंड आहे, आर्मीमध्ये मी होतो आणि आर्मीमधून मेडिकल रिटायरमेंट मला घ्यावी लागली मनसेच्या माझ्या दुखण्यामध्ये. परंतु नंतर आर्मीमध्ये कमांडो ट्रेनिंगला वगैरे कसं असतं की मग मेंटली लोक स्पेशल फोर्सेस म्हणतात की टफ असतात खूप, त्याचं ट्रेनिंग त्याला होत असतं. माझा जो अनुभव आहे तो सिव्हिल लाईफमध्ये मला कसा अप्लाय करता येईल आणि इतर सामान्य माणूससुद्धा त्या लेवलला बाबा त्यांचा फिटनेस कसा नेता येईल या दृष्टीनं एक स्वप्न असतं असंच बघितलं होतं असंच खेळ. म्हणून मग आपला ग्रुप काढायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जरा स्वतःचे व्यायाम केलेले टाकायला लागलो सोशल मीडियावर व्यायाम तर सगळे लोकांपर्यंत. आजकाल बाहेरच्या यापेक्षा मोबाईल लोक जास्त बघतात, फेसबुक सोशल मीडिया जास्त बघतात, त्याचा वापर करून मी करू लागलो आणि हळूहळू हे वाढत गेले की मी कमी वयाचा असतानासुद्धा जास्त वयाची माझ्यापेक्षा 40 वर्षाची कुष्टी सर सानम सर असा बराच करावा असा वाढत गेला आणि ते करू लागले. म्हणजे ते आपण मला वाटत नव्हतं शक्य होईल, परंतु हे हळूहळू जसं कोरोना पसरत तसे तसे हळूहळू हा व्यायामाचा असा पसरत गेला आणि सर्वजण 21 किलोमीटर 42 किलोमीटर रनिंग 100 दोर पुलअप्स डिप्स असतील तर एक फिटनेस लेवलला एक जण पोहोचला आणि चांगल्या तऱ्हेने आता सानूप सर म्हणाई म्हणा का भरतीला पाठवलं तर भरतीचं रनिंग वगैरे काढतील 10 पुलअप्स मारतील अशा रीतीने त्यांचा फिटनेस झालेला आहे आणि आम्ही एका ठराविक लेवलपर्यंत सर्वजण पोहोचलेलो आहे आणि अशा इथून पुढे एक आपल्याला बुस्टर मिळण्यासाठी डोस मिळण्यासाठी आपल्यामध्ये आज सातारा हिल मॅरेथॉनचे फाउंडर डॉक्टर संदीप काटे सर. सातारा हिल मॅरेथॉन म्हणजे आपल्या जगातली बऱ्यापैकी टॉपच्या मॅरेथॉनमध्ये असते, इंडियामधली तर टॉपची आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव त्यांनी नोंद केलेलं आहे. सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन असतात, तासाभरात रजिस्ट्रेशन काही काही वेळी पूर्ण झालेले आहे, त्यामुळे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना जाताला नाही. एक मागल्या वर्षाभरात आम्हाला ते कळल्यामुळे जरा अचानक रजिस्ट्रेशन झालं जाण्याचा योग आला आणि संदीप काटे सर हे असं सर्वांगीण व्यक्तिमत्व आहे की ते स्वतः 90 किलोमीटर 100 किलोमीटर रनिंग केलेलं आहे, खूप सारा मॅरेथॉन धावलेले आहेत आणि त्यांची बॉडी आता बघायला गेला तर म्हणजे असं खतरनाकमध्ये बिल्डर्स टाईप म्हणजे एक हायब्रिड ॲथलीट म्हणतात ना, फोटोमध्ये आपण पाहू शकताय. तरी त्यांचं मार्गदर्शन आपणाला मिळावं अशी एक माझी मनापासूनची इच्छा होती की मला पण काहीतरी ऐकायला मिळावं हे करायला मिळालं, परंतु ते आपल्याकडे येतील अशी एक मला शंका होती. परंतु मी ज्यावेळी पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो त्यावेळी ते असे एकदम लुकडे सुकडे होते, परंतु त्यावेळी त्याच्यानी जस्ट जिम सुरू केली होती 1-2 वर्षापूर्वी असेल आणि त्यानंतर मला वाटलं नाही की बाबा एवढे होते, परंतु वर्षापासून मी त्यांचा प्रवास पाहिला की एवढं बॉडी म्हणजे खतरनाक आणि रनिंग वगैरे सगळं सर्वांचं एक खतरनाक कॉम्बो म्हणजे सानप सर आणि एक अल्टिमेट गोल मला वाटते सर्वांचं हेच असेल, म्हणजे प्रत्येकाला वाटते माझं जरा डोलेशोले दिसावं स्टॅमिना पण असावा, नाहीतर जिमवाले रनिंगवाल्या नाव ठेवतात रनिंगवाले जिमवाल्या नाव ठेवतात. तरी सर्वांचं एक मिक्सचर आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे आणि हे चांगलं मिक्सचर म्हणजे डॉक्टर संदीप काटे सर असं मला वाटतं आणि आमची ओळख नसताना देखील मी त्यांना फिटनेसवरती मॅरेथॉनला गेल्यानंतर भेटायचो, थोडाफार प्रश्न विचारले तर ते बोलताना थकत नव्हते आणि सर्व त्यांचं सांगत होते की बाबा त्यांचं रुटीन म्हणाही म्हणा काय केलं पाहिजे काय चुका होतात काय, फिटनेसवरती बोलायचं म्हणल्यानंतर त्यांना खूप आवडतं. त्यामुळं आज त्यांचा मोठा कार्यक्रम तिकडे सातारमध्ये असताना देखील आमच्या विनंतीस मान देऊन संदीप काटे सर इथं आले आणि मी म्हणेन की मोठा माणूस कोणाला म्हणायचं की आपल्या बरोबर असणाराला जो कधी छोटा मेसेज होऊन देत नाही, मी एवढा वयानं छोटा असताना अनुभवानं छोटा असताना देखील माझ्या
विनंतीच मान घेऊन ते इथं आले आणि कोणताही प्रश्न विचारण्याचं त्याचं ते एकदम मनापासून सर्व उत्तर देतात. त्यांचं ते जर्नी वगैरे शेअर करतात. तरी त्यांचं अशा या मोठ्या माणसाचं विटानगरीमध्ये आपण खूप खूप स्वागत करूया. आणि मी तर सांगत सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं असणाऱ्या सन्माननीय काटे सर, माननीय उलेकर डॉक्टर, माननीय मान्य डॉक्टर, माननीय मायू डॉक्टर, आमचे मार्गदर्शक सानप साहेब आणि संग्राम दादा. सानप साहेबांना एक वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता दुसरं एक असं आहे, हळूहळू सगळे शिक्षक ते विटा फिटनेस क्लबमध्ये घ्यायला लागले. कारण आमचे एक काटे सर एक शिक्षकांची एक शिक्षण परिषद असते जी महिन्यातून एक वेळा होते. आता त्याच्यामध्ये शिक्षणाचे जे शासनाने ठरवून दिलेले विषय आहेत ते विषय संपवून एक तास ते व्यायामासाठी द्यायला लागलेत आम्हाला. एकदा संग्रामदादांना बोलवलं, त्यांचं मार्गदर्शन दिलं, म्हणजे आज ताण वाढायला लागला, कुणाला हार्ट अटॅक यायला लागलाय, अशा घटना घडल्या या 2-3 महिन्यामध्ये. तेव्हा शरीराकडे सुद्धा वेळ द्या, व्यायामाला सुद्धा वेळ द्या, याच्यासाठी सानप साहेब गेले 5-6 महिने सातत्यानं त्यासाठी जोड झटत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असताना जेही वाढवतं, जेही शिक्षक आहे त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहावी, ते स्ट्रॉंग व्हावे, आहे त्यापेक्षा अधिकचे स्ट्रॉंग व्हावे, त्यांनी सुद्धा व्यायाम करावा, चालावं, सायकलिंग करावं, आणि म्हणून ते त्यासाठी सुद्धा झटत असतात. इथं आमच्या तिथे कुमार सर आहेत, चिडोळे सर आहेत, चोते सर आहेत, शिकलगर सर आहेत, ते त्यांच्याच प्रेरणेने आमचे शिकलगर सर आहेत, त्यांच्यासोबत यायला लागले. आम्ही अजून आलो ना, कारण अजून आमच्या जावयाने गणेशनं आम्हाला कन्याकुमारी लिहिलेलंच नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आमच्यात ते लोक तुमच्यात अधिक येतील, तुम्ही आम्हाला सामावून करून घ्यावं एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि साहेबांना एक वर्ष आज व्यायामाचे पूर्ण झाले, मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि विटा फिटनेस क्लब मी एवढंच वाक्य बोलतो, हा क्लब आपण वाढवूया आणि अधिक सदस्य करूया एवढंच या निमित्तानं शुभेच्छा देतो. आरोग्य ही संपत्ती आहे आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत. जरी आपण नियमितपणे व्यायाम केला, योग्य आहार घेतला, तर या डॉक्टर मंडळींच्या व्यवसायावर नक्की परिणाम होणार आहे हे माहीत असून देखील हे सगळी डॉक्टर मंडळी या प्रवाहामध्ये या फिटनेस चळवळीमध्ये झोपून घेऊन काम करत आहे आणि सर्वांनी निरोगी राहावं असं चिंतत आहे की फार मोठी गोष्ट आहे. यानंतर आजचे विशेष सत्कार मूर्ती श्री दिलीप कुमार सानप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. वास्तविक पाता आदरणीय व्यासपीठ, ज्यांच्यासाठी आपण आतुर झालेलो आहे, मी आतुर झालेलो आहे, 1-2-3 मिनटं बोलायचं म्हणून बोलायचं आहे. ओलेकर डॉक्टर असतील, माने डॉक्टर असतील, आमचे माने डॉक्टर असतील, पण हा दिवस माझ्या आई वडिलांनी कधी किंवा मी कधी पाहिला नव्हता की एका अडाणी खटावमानसारख्या भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये जन्मलेला एक चांगला बाळ, गुटगुटीत बाळ, काल अखेर 1 वर्षापूर्वी चांगलं गुटगुटीत होतं, ते बाळ आज विटा मेडिकल असोसिएशनच्या सभागृहामध्ये 1 वर्षाचा व्यायामाचा दिन साजरा करेल असं कधी वाटलं नव्हतं. आणि म्हणून मी काटे सरांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आमचे माने डॉक्टर जरी मी परवा बघितलं की नेहमी सायकलिंग आणि रनिंगसाठी किंवा ओलेकर डॉक्टर आमचे मागाही फोन झाला, त्यांचे बंधू आहेत दुसरे आमचे ओलेकर डॉक्टर, आमचे माने डॉक्टर 2-3 महिन्यापूर्वी जॉईन झाले, ती सगळी डॉक्टर मंडळी, आमच्या शिक्षक बँकेचे संचालक आहेत माझे मित्र जगताप सर. आणि कबीराचं एक छान वाक्य आहे, गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पाय, एका बाजूला गुरु आहे, एका बाजूला आई वडील आहे, कोणाच्या पायाला लागायचं. माझ्या आईनं जसं मला ओटाला चालायला शिकवलं, तसं मी ज्या ज्या मॅरेथॉनला गेलो काटे डॉक्टर, ज्या ज्या मॅरेथॉनसाठी धावलो, त्या त्या मॅरेथॉनसाठी माझ्या आईच्या बोटाला जसं मी धरून चालत होतो, आजची सुद्धा मॅरेथॉन पटणार नाही. माझ्यासाठी आई वडिलांना जेवढं मी स्थान देतो तेवढं मी सांगणार, माझ्या वयाने लहान आहे, मी त्यांना 4 दिवसापूर्वीपासून म्हणतोय तुम्ही ब्लेझर घालायचा, तुम्ही आर्मी मॅन आहे, पण कधी सुद्धा त्या माणसाकडे अहंभाव नाही, निस्वार्थी. आम्ही म्हणतो तुम्ही अकॅडमी काढा, पैसे कमवता तुम्ही, दोन काही नाही, एक साधं कुटुंब आहे, वारकरी कुटुंब आहे, आई वडील आजी बस ड्रायव्हर म्हणून काम करतात, भाऊ शेतामध्ये काम करतो, एक भाऊ मुखबधीर आहे, पण एक निस्वार्थी सेवा कशी करायची ते शिकाव माझ्या गुरुजींच्याकडे. जसं कोष्टी सरांनी सांगितलं, त्यांच्या माध्यमातून मी एका सलून म्हणत नाही, न्हावेच्या दुकानामध्ये माझी त्यांची भेट झाली. स्वप्नील तू नेहमी म्हणतो माझं नाव घेत नाही गाडीत तुम्ही, आणि त्या एका दुकानामध्ये मी केस कापत होतो, संग्राम सर पाठीमागं म्हणत बसले ते माने डॉक्टर,
मी म्हटलं तुम्ही संग्राम कचरे का? हो. म्हटलं कुठल्या ग्राउंडला करता गांडवडला? मी उद्यापासून येतो तुमच्याकडे. मग मी चालू केलं त्यांच्याकडे जायला. 11 जानेवारी होती त्याच्या आधी मला कोरोना नोव्हेंबरला झालेला होता. डिसेंबरमध्ये मी कव्हर झालो आणि मी काठे डॉक्टर त्यांच्या सानिध्यात गेलो. जसं परवा एक मी छान वाक्य केलेलं होतं की परिसरच्या सानिध्यात गेलं तर सोनं व्हायला वेळ लागत नाही. आणि बघता बघता मी सोनं कधी झालो मला कळालंच नाही. कळालंच नाही का, कधी, कसं, केव्हा. जोडलो गेलो, जोडलो गेलो. आणि एक फक्त माझ्या तोंडून नेहमी वाक्य असायचं मला ते म्हणणार. परवाचा एक किस्सा सांगतो. हे सगळे साक्षीदार आहेत, माझे गोष्टीचं पण साक्षीदार आहे, माझे डॉक्टर साक्षीदार आहे. की ते सर म्हणले, मला म्हणले 300 जण मारणार का? तर म्हणलं तुम्ही 500 मारणार का? न थांबता न थांबता न म्हणजे हात उचलता 500 जण मारून दाखवले मला. 300 जण मारस मुद्दम पण 100 किलोमीटर मला 42 पळवलं. मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आल्याची बरं मला सागर आहे. त्या दोन गाडीवाल्याच्यामध्ये मी घावलो. हे दोन गाडीवाले बाजूला पळत होते, त्यांचे चुलत भंग आहे. आणि मी मध्ये डॉक्टर साहेब पळत होतो. 28 किलोमीटर झाल्यानंतर मला क्रॅम आली. मला काही सुचना मी म्हटलं नाही आता मी कशासाठी पळतोय. तुमच्या मन मेळातून मला वाचायचंय. कळला नव्हता तरी मी पळाला. आता तर मी नक्की तुमच्या सांगितलं. वडाच्या झाडाखाली जशी वेली वाढतात दुसरी झाडं वाढत नाही, वेलीच वरती जातात, गगनचुंबी बनतात, तसं मी बनण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सगळेजण वडाचे झाड आहात. आणि म्हणून ह्या दोघांनी मला अतिशय छान पद्धतीने 42 मला सांगितलं. 12-13 मॅरेथॉन मी बोलणार नाही, मला तुम्हाला ऐकायचं आहे. फक्त माझ्या गुरुसाठी, मला गुरु चांगला जर आयुष्यात एखादा चांगला करून चांगले मित्र भेटले, जसं चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं भेटली, तर आपण चांगलं घडत जातो. जसं एखाद्या पाथरवाटानं चांगल्या दगडाला छेडीने धाव घातलं तर एखादी चांगली मूर्ती बनते. त्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबासाठी बघा. गोष्टी सर म्हटले की डॉक्टर पळतायत, व्यवसाय कमी होईल, पण डॉक्टर संदेश घेऊन पळतायत. माझ्या शिक्षक बांधवांना मी इथं बोलवलंय काटे डॉक्टर साहेब. मग यांनी सांगितलं माझ्याकडे 80-85 शिक्षकाला हाताखाली काम करतात. मी त्यांचा बॉस जरी असलो तरी माझं मनात असं नेहमी असतं की माझ्या 85 शिक्षकांनी धावावं, माझ्या 85 शिक्षकांनी पुढे जावं, मला तुम्ही तर त्रास करावं. आणि म्हणून ही शिक्षक मंडळी सगळी आज शिक्षक मंडळी ओळखायची असली तरी एक लगेच ओळखतात. तुम्ही फिटनेसवाली बाजूला झाला की राहिलेले आम्ही शिक्षक मंडळी. घेऱ्यामध्ये वाढलेलो बाळ कुटकुटीत लगेच शिक्षक ओळखतात. फिटनेसवाला माणूस अतिशय चांगला. पण आमची शिक्षक मंडळी चांगली गुटगुटीत जरी असली तर सदृढ मनाने झाली पाहिजे, एक चांगली पिढी त्यांनी घडवली पाहिजे अशा पद्धतीचं मला वाटतंय. आणि म्हणून माझ्या गुरूंना खरं करावा तेवढे प्रणाम थोडे की एवढ्या कमी वयामध्ये एवढा अल्ट्रा फिटनेस क्लब काढायचा. आणि तुमच्यासारखी माणसं, परवाचा व्हिडिओ बघितला, कृष्ण प्रकाश सारखा माणूस एक जेली काढून देतो, तो बोलतो. तुमच्यासारखी माणसं MS झालेली, मॅरेथॉन भरवणारी, पुस्तकं लिहिणारी, आमच्यासाठी जोडतो, आम्हाला युद्ध म्हणून ऐकवतो. खरंच ते माझ्या या गुरुसाठी मी सशस्त्र वंदन केलं तरी कमी आहे. तुम्ही सगळेजण आला, तुम्ही सगळेजण अल्ट्रा फिटनेसचे सदस्य आहात. मी खूप तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही निमंत्रण माझ्या अध्यक्षांनी देऊ दे, रायबन सेठने देऊ दे, माझ्या कोष्टी सरांनी देऊ दे, कोणी देऊ दे, पण तुम्हाला निमंत्रण मिळालं. तुम्ही स्नेहभोजन द्यायचं होतं, सगळेजणच वाढदिवस साजरा करतात, पण मी नेहमी म्हणायचो 11 जानेवारीला माझा वाढदिवस आहे. कशाचा हे विचारलं की मला माझ्या व्यायामाचा वाढदिवस आहे. एक वेगळी संकल्पना होती. माझ्या मुलीचा 11 वाढदिवस होता. डॉक्टर साहेब मी 11 किलोमीटर सकाळ जाऊन पळत. माझे गुरु आग्रा ते विटा आले 1800 किलोमीटर. मी सकाळ उठून एकटाच 21 किलोमीटर पळतो. माझ्या गुरुनं 1000 किलोमीटर सायकलिंग केलं आग्रा ते. मी सकाळ उठून 10 किलोमीटर पळतो. एक निमित्त होतं माझ्यासाठी. माझ्याकडे काय नव्हतं, माझ्या घरातली माझी मिशी शिक्षक आहे. तरी ते सुद्धा म्हणायचे कशाला तुम्ही एवढं हे करताय, कुणासाठी पडताय. म्हणजे तुमच्या त्या पुस्तकातला थोडा भाग सांगितला की निम्या टप्प्याच्या पुढे गेले की असं वाटतं की कशासाठी पडायचं. तर हे धावायचं स्वतः स्वतःसाठी हे तुमच्या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी शिकवलं, माझ्या गुरुने शिकवलं. तुम्हाला सर्वांना खरं धन्यवाद देतो. बोलण्यासारखं खूप आहे, माझा ऐकण्यासाठी तुम्ही आले ना, मी तुमच्यातलाच आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, अल्ट्रा फिटनेसचे संस्थापक अध्यक्ष किंवा त्यांचा जो ग्रुप आहे त्याला आपण मोठं करणार नाही, आपल्याला आपण मोठं करणार आहे. मोठं म्हणजे तब्येतीनं मोठं नव्हतं, आपल्या मन मनगटानं मी मोठं करायचं आहे. आणि असं मोठं पण या मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये घडावं. खरं या डॉक्टर मंडळींना खरं आम्ही धन्यवाद देतो काटे सर. जेव्हा आम्ही गोष्टी सर, संग्राम सर आणि ओलेकर सरांच्याकडे गेलो, त्यांचे बंधू इथे की आम्हाला हॉल पाहिजे. आणि एका क्षणामध्ये दुसरा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आम्हाला तो हॉल उपलब्ध करून दिला माझ्या कार्यक्रमासाठी. तुम्हालाही खरं धन्यवाद देतो. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजा सगळ्या डॉक्टर मंडळींसाठी. आणि काटे सरांना मी विनंती करतो की तुम्हाला आम्हाला ऐकायचंय, तुमच्याशी आम्हाला परिस म्हणून सोनं होऊन जायचंय, तुमच्या वडाच्या झाडाखाली आम्हाला वाढायचंय,
वेली म्हणून तुमच्याशी आम्हाला वागायचं आहे, तुमच्या बोटाला धरून आम्हाला चालायचं आहे, आणि तुमच्याशी आम्हाला चालता चालता काहीतरी शिकायचं आहे. मग मॅरेथॉनचा असू दे किंवा तुमच्यासाठी समाजसेवा करणाऱ्या अनाथांचे दातृत्व दाखवणारा दाता असू दे, एवढं आम्हाला जर नाही करता आलं तरी चालेल. पण देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्यांचे काहीतरी आपल्याला गुण घेता आले तरी बस तेवढे गुण आम्हाला मिळावे एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या कार्यक्रमाला माझ्या गुरुंच्या सांगण्यावरून तुम्ही वेळ दिला. तुमचं महत्वाचे कार्यक्रम, मीही तुम्हाला दोन वेळा फोन लावला, सगळे महत्वाचे कार्यक्रम. आणि दुसरी गोष्ट सर पासनास सांगणार नाहीत, पण गेल्या वेळेला सरांनी त्यांच्या मॅडमना मी लेख वाचला, मी सातारा जिल्ह्यात असल्यामुळे सगळ्या पेपरला होता, की विदेशात जाऊन मॅडमना आयर्नमॅन बनवायचं जोक नाही. मुलगा नीट करत होता, मी तो सगळं वाचलं, म्हणजे नीटची परीक्षा मुलगा देत होता, ते असताना सुद्धा एवढी रिस्क घेतून डॉक्टरने केलं, म्हणजे आधी करतो आणि मग सांगतो असा तो गुरु असतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व गुरुमंडळींना नमन करतो आणि मी थांबतो. माझ्या कार्यक्रमात तुम्ही सगळेजण आला, हा व्यायामाचा वाढदिवस नाही, आपल्या सगळ्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद. देव एक वर्ष व्यायामाला पूर्ण झाल्याबद्दल हा जो विषय आहे, हा असा विषय सुद्धा कधी माझ्या सोबत पहिला नव्हता आला. एक प्रकारे त्याचा पुनर्जन्म जो झाला असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं सरांचा, आहे की नाही. एक वर्षापूर्वीचा एक माणूस जो होता त्याने कात टाकली, त्याच्या पूर्वीच्या आयुष्या पासून तिने एक प्रकारे सुट्टा मिळवली. म्हणतात तुम्ही मग म्हणता आम्हाला आमच्या तर कचरा आठवतात, म्हणतात कचरा आठवायचा. काही वर्षापूर्वी त्यांनी तुमची सुरुवात करून दिली, त्या रोखेवरचा कचरा करायला गेला होता तुम्ही, हटवला. अशा प्रकारे आणि तसं काय हे करण्यात अजिबात कचरत नाही, गाव कचरे म्हणतो अजिबात कचरत नाही, व्यायाम करायला करून घ्या. त्यामुळे संग्राम कचरे हा तुमचा गुरु तो म्हणतो, किंवा तुम्ही म्हणता की मी गुरु, पण खरी गोष्ट अशी आहे की जसं सोन्याला दगडाला स्पर्श आहे तर म्हणतात पलसाचं सोनं होतं, या व्यायामाच्या क्षेत्रामध्ये गमत अशी आहे की आपण सगळेच एकमेकांसाठी ना पलसाचं काम करत असतो. मला संग्रामचा स्पर्श झाला किंवा तुमचा असा स्पर्श झाला तरी सुद्धा माझ्यातलं जर मी सोनं आवडले झालं असेल तरी पण ते सोनं अजून उजळतं. हे असं एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये एकमेकाला आपण इन्स्पायर करत राहतो आणि सारखंच ते देवाणघेवाण चालू राहते. बाकी सर्व ठिकाणी कसं असतं, कोणते देतं, देणार एक असतो घेणार एकच असतो. पण फिटनेसच्या क्षेत्रामध्ये खास करून मी अनुभवलेला हा विषय आहे की कुठला तुमचा व्यवसाय कुठला आहे, तुम्ही वयाने किती आहात, नाही का, तुम्ही कुठल्या गावचे आहात, याचं उदाहरण हे समोर आपल्या समोरच आहे. आज बघा मी एक डॉक्टर, मी सर्जन, तो सातऱ्याचा जो कदाचित आणि विट्याबद्दल मी नाव ऐकलं जन्मात माझा पहिला तर विट्याला पाहायला यायचं कारण आज माझं विटे नाव मला बोलवलं कोणी तर संग्रामच्या माध्यमातून, तो कोणा ते एक्स आर्मी ऑफिसर किंवा एक्स आर्मी कर्मचारी जो आर्मीत होता रिटायर होऊन आता शेतकरी आहे, म्हणजे शेतकरी आर्मी डॉक्टर इथं बसले शिक्षक, नाही का, मी दोघे शिक्षक क्षेत्रातल्या इथं माझे डॉक्टर मित्र आहेत बसलेले, इथे बरेचसे शिक्षक डॉक्टर आणि अजून काही व्यवसायाचे लोक असतील. तर यामध्ये आणि वयाने अगदी लहान लहान मुलांपासून ते सगळ्यात ज्येष्ठ लोक सुद्धा इथे बसले, तुमचे आपले सायकल कुटुंबाशी भेटले मला सिनियर, तर हे सगळे आपल्या वयाचा आपल्या प्रतिष्ठेचा आपल्या व्यवसायाचा कुठल्याही प्रकारचं कसलंही बंधन न मानता सगळी एकमेकांसोबत बसून अशी एखाद्या विषयावर एखाद्या माणसाचं आम्हाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इथं बसलोय, हेच सगळी जादू आहे. आणि ही जादू मी स्वतः म्हणजे जसा तुमचा पुनर्जन्म एक वर्षापूर्वी झाला तसा माझा ऍक्च्युली माझा आज वय 48 रनिंग आहे आणि ज्यावेळेस 37 रनिंग होतं माझं 2012 साली त्यावेळेस माझा सुद्धा असाच एक पुनर्जन्म झाला होता. जे 1975 माझा जन्म 75 90 91 10वी होईपर्यंत मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. तिथून पुढं MBBSला मला 12वीला MBBSला ॲडमिशन 92 मिळालं, ते वर्ध्याला मिळालं, म्हणजे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबईतून डायरेक्ट त्या टोकाला. मी विदर्भ ऐकून फक्त होतो, वर्धा तर ऐकून सुद्धा नव्हतो, पण नंतर सर्च केला ॲडमिशन तिथे मिळते म्हटल्यानंतर, कारण माझं मेरिट जे होतं ते मुंबईत मिळायचं नव्हतं पण तिथे मिळायचं होतं, मेरिट सीटवरच मिळालं मला. मग जेव्हा वर्धा शोधून काढलं, वर्ध्याला गेलो, वर्ध्यातनं मग MBBS झाल्यानंतर नागपूरला गेलो, नागपूरचे माझं MS पूर्ण झाल्यानंतर 2000 तिथनं बाहेर पडलो. तिथनं मग अनुभव सगळी टप्प्याटप्प्यानं मग अहमदनगर चंद्रपूर गडचिरोली अशा बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि शेवटी सातारा येऊन 2004 शेवटी मी सेटल झालो. आणि 2004 पासून 2012 पर्यंत परत प्रॅक्टिस सेटल करायला माझी गेली,
मी साधारण वयाच्या 37 वर्षापर्यंत 2012 सालापर्यंत लहानपणी व्यायाम स्पोर्ट टच होता, खेळायचो, फुटबॉल खेळायचो, धावपळ करायचो, त्याच्यामुळे थोडंफार त्याला फिटनेस म्हणायचं थोडं असायचं, ते काही फिटनेस म्हणून नाही करायचो, व्यायाम म्हणून नाही करायचो. पण आपल्या सगळ्याचं होतं तेच झालं, तुम्ही सर म्हणलं तसं तसं शिक्षकांचं जे होतं काळ असे ते सगळं हा काही शिक्षणापुरतं मर्यादित विषय नाही आहे. आज कुठल्याही व्यवसायात जर तुम्ही बघितलं तर जे लोक कामाला महत्व देतात आणि आजच्या समाजात असं आले की फक्त काम किंवा पैसा किंवा यश ही जी मापदंड आहेत ना ती अशी आहे की त्यामध्ये तुम्ही घर चांगलं बांधलं, एक गाडी घेतली, बंगला बांधला, कोरोना चांगलं शिकवलं की ते तुमचं कर्तव्य पूर्ती झाली असं समजलं जातं. अनफॉर्च्युनेटली शारीरिक फिटनेस हा विषय आता खूप मागं पडत चाललाय आणि गाडी घोडा तर असे आकारात नाही पण हौशी सगळे एखादा असला तरच घोडा, पण आता गाडी सगळ्यांकडेच आहे घोड्यापेक्षा फास्ट. ती गाडी असल्यामुळं कोणाला चालायचा प्रसंग येत नाहीये, कोणाला पळायचा प्रसंग येत नाहीये, कोणाला काय वाकून उचलायचाही प्रसंग येणार आलाय. आधी सर ते थोडक्यात मी सांगणार आहे. तर तो माझा प्रवास सुरू झाला, तसा संग्रामचा इथं विकास सुरू झाला आणि तो प्रवास माझा आज इथपर्यंत आलाय की मी पुन्हा एकदा जे माझं त्या काळात माझं पण जवळजवळ 10-12 किलो वजन वाढलं होतं, आज माझं साधारण 73-74-75 असतं, त्यावेळेस मी 85-86 झालो होतो. जसं तुमचं सर 8 किलो तुम्ही कमी केलं, माझं त्यावेळेस 10 किलो वजन कमी झालं होतं रनिंग सुरू केल्यानंतर. हा तुमचं 11 झाला हा मी साधारण माझं तेवढंच झालं, पण तो जमीन आसमानचा फरक असतो आपल्यासाठी आणि तो फरक जो पडला तो माझ्यासाठी आणि मग संग्रामच्या माध्यमातून तुमच्याकडे झाला. हा ही स्टोरी थोडक्यात माहिती सांगतो मी इथं की त्याच्यामुळे जमीन आसमानचा फरक कसा पडतो आणि तो आणि त्याच्यापासून पुढे काय स्टोरी कशी डेव्हलप झाली. तर 2012 साली मी महाबळेश्वरला गेलो होतो माझ्या बायको आणि मुलांसोबत, म्हणजे माझा एक मुलगा आणि मुलगी, त्यावेळेस लहान होते. आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो पिकनिकसाठी आणि टी व्ही लावून बायको आणि मुलं बसली होती बघत आणि मी टॉयलेटमध्ये गेलो होतो. मला टॉयलेटमध्ये संडासात बसून पेपर काय ते जुनं काय ते वाचायला ती सवय, वाचायला तर काही नव्हतं म्हणून खाली हॉस्पिटलला रिसेप्शनला फोन करून मागवलं काय ते वाचायला पाठवा पेपर विपर. तर ते म्हणले पेपर तू नाही आहे पुराणा मॅग्झिन भेज देता, मग त्यांनी मॅग्झिन एक पाठवलं. त्या मॅग्झिनमध्ये मी वाचलं एक आर्टिकल बसल्या बसल्या, अमित शेठ नावाचा मुंबईचा माणूस होता, अमित शेठ आणि त्याची बायको नीपा शेठ या दोघांनी त्यावेळेस जस्ट एक वर्षापूर्वी कॉम्रेड्स मॅरेथॉन, ती जी आता मी जॅकेट काढून ठेवलं ती माझं 2013 आहे, आता गरम होते म्हणून काढलं. तर 2013 ते 2012 मी हे वाचलं, 2011 त्यांनी 10 आणि 11 दोन वेळा हे कॉम्रेड्स मॅरेथॉन करून आले नवरा बायको. त्यावेळेस त्यांचं वय तेच होतं 37-38, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी होती. मला ती खूप कौतुक वाटलं की वयाच्या 38 वर्षी 39 वर्षी कुणी असं करू शकतं का 90 किलोमीटर अंतर पळत गेले म्हणे, कसं शक्य आहे 90 किलोमीटर? म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी जिथं आपल्याला पळायचा प्रसंगच येत नाही, म्हणजे कामाला जाताना आपण चालत जातो गाडीवर जातो पळायचं कशाला, ठीक आहे व्यायाम करायचं काम कोणाचं असतं, आर्मीतल्या लोकांचं असतं, नाहीतर शाळेत विषय असतो तिथं कुठे 100 मीटर 500 मीटरची हे पळणं मॅरेथॉन या दुनियेपासून खूप लांब होतो. पण माझा मेहणा सचिन माझ्या बायकोचा भाऊ तो मुंबई मॅरेथॉनला पळायचा. मुंबई मॅरेथॉन 2004 सुरू झाली बघा, हा 12 त्याचा 8वा पर्व होतो आणि तो गेले 2-3 वर्ष हाफ मॅरेथॉनला जायचा. ते कानावर होतं पण असं ऐकून सुद्धा ज्याशीचे आपले इंटरेस्ट नाही तसं कसं होतं आपण इथं ऐकतो तिथं सोडून देतो. त्यामुळे ते सचिन मुंबई हाफ मॅरेथॉनला जातो एवढं ऐकून होतो पण त्यात मला इंटरेस्ट नव्हता असला. आणि तेच टॉयलेटमध्ये बसल्या बसल्या जेव्हा असं अमित शेठ 90 किलोमीटर पळतो तेव्हा कुठे आयला हो आपला सचिन पण जातो आणि रविवार होता नेमका आणि त्या दिवशी मुंबई मॅरेथॉन होती. आम्ही टॉयलेटमध्ये तेव्हा विचार केला अरे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे काय आपलं अनफिट वाटत होतो स्वतःला सर कळायला लाज वाटायची म्हणजे मला एकीकाळी थोडा फिट होतो कॉलेजला वगैरे असताना व्यायाम करायचो पण असं काय टोकाच नाही 2 किलोमीटरपर्यंत पळायचो कधीतरी फुटबॉल खेळायचो ते आवडायचं मला पण हे असलं टोकाचा विचार नव्हता केला आणि त्यामुळे शरीराचं शर्ट करायला कुठे गेलं कुठे लाज वाटायची मला खरं पण अशा याच्यामध्ये आता काहीतरी करूया आपण म्हणून बाहेर आलो. तो बाहेर आलो तर नेमकं टीव्हीवर बायको आणि मुलं मुंबई मॅरेथॉनचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होता तीच बघत होती. तेव्हा पण त्या क्षणात मला लक्ष डोक्यात पण होतं सचिनची आज मॅरेथॉन आहे किंवा काय मग मला बाहेर आल्यानंतर त्याचं दैवी असा साक्षात्कार झाला काहीतरी हे काय काय खरं नाही आपण असं म्हणत आता अंगण बाहेर आल्यानंतर मुंबई मॅरेथॉन चालू आहे जसं तुम्हाला कदाचित त्यावेळेस त्या बार्बरशॉपमध्ये तुमचं झालं ते साक्षात्कार झाला तो योगायोग जुळला तसं माझं झालं आणि मग मी म्हटलं अरे आपण काहीतरी करायचं मग सचिनला फोन केला की मुंबई तो पळू आला त्याला फोन केला अरे मला पण पळायचं आहे मग त्याला विचारलं कसं करायचं कुठं करायचं काहीच माहीत नव्हतं मला आणि मग पहिल्यांदा हाफ मॅरेथॉन शोधून काढली आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला जाऊन हाफ मॅरेथॉन त्यानंतर 3 महिन्यांनी मी पळालो. जानेवारीत हे बघितलं त्या काळात तर मॅरेथॉन्स एवढं होत पण नव्हत्या जसं आजकाल तर दर रविवारी अगदी आपल्या जवळपासच्या परिसरात सुद्धा मॅरेथॉन्स व्हायला लागले जसं आज सकाळी तुम्ही सांगलीला पळून आला. तर 12 ती परिस्थिती नव्हती. मुंबई मॅरेथॉन ही आपल्या देशातली या सर्वसामान्य माणसासाठी जी फिटनेस म्हणतो ज्याला आपण त्याची सुरुवात करणारी किंवा त्याची मुहूर्तमेढ राहणारी मुंबई मॅरेथॉन ही आहे त्याचं श्रेय त्याला आहे आणि त्या मुंबईपासून इन्स्पायर होऊन मग साताऱ्यातली मॅरेथॉन एक मुंबईची मॅरेथॉन
सचिन पळत होता, तिथं अमित शेट्टी पर्यंत फोन मॅरेथॉन केली, त्यामुळे त्या काँग्रेस मॅरेथॉनला तो जाऊन आला होता आणि त्याचं पुस्तक मी वाचलं, त्याचं लेख वाचला मी, ते लेख वाचल्यानंतर मी इन्स्पायर झालो, स्वतः रजिस्टर केलं आणि त्याचं पुस्तक मग मी सर्च केलं, मला त्याला अमित शेट्टी पुस्तक पण लिहिलं होतं त्याच्यावर, तर तुम्ही तेही पुस्तक वाचायला पाहिजे. डेअर टू रन नावाचं पुस्तक आहे, म्हणजे पुस्तकाचा संदर्भ आहे. डेअर टू रन म्हणजे पळायची हिंमत करा, फार सुंदर इंग्लिश पुस्तक आहे. त्याचं मराठी ट्रान्सलेशन मला करणं अपेक्षित होतं, मी त्याला म्हटलं होतं करतो पण काय झालं नाही माझ्याकडं. ते माझे खूप चांगले मित्र आहेत, माझ्यासाठी ते गुरुसारखे आहेत. तर तिथून माझा प्रवास सुरू झाला, मी मग हाफ मॅरेथॉन केले आणि मी जसं ते हाफ मॅरेथॉनच्या फिनिश लाईनला पोचलो आणि माझ्या गायात पहिल्यांदा मेडल पडलं, ते त्यावेळेस मला अशी ती भावना झाली की अरे, कारण शेवट तर मला चालता सुद्धा येत नव्हतं. 21 किलोमीटर प्रॅक्टिस करत कसतरी गेलो होतो मी, पण शेवटच्या 1-2 किलोमीटर मध्ये चालत पायाला फोड आले होते, अर्ध्या याच्यात मी शूज काढून घेतले होते हातामध्ये आणि मग कसतरी फिनिश केलं आणि गळ्यात मेडल पडल्या क्षणी मला वाटलं की काहीतरी भारी आहे बाबा, असलं आपल्याला केलं पाहिजे. आणि केलं पाहिजे म्हणजे स्वतःसाठीच नाही, काहीतरी डोक्यात तेव्हाच आलं की आपण सातारा जाऊन हे असले मॅरेथॉनच भरवायची. आलो परत मित्रांना बोललो होते, आधी कोणी सिरियसली घेतलं नाही, तर माझ्या फिट होतं करायचं, बायकोला सांगितलं, तिला म्हणलं आता आपण रनिंग करायचं, तू पण कर. मग ती लॉंग स्टोरी आहे, पुस्तक तेवढं बोलतं, त्यासाठी हे सांगता वेळ पुरायचं नाही, लोक सारखी विचारतात, म्हणून ही सगळी स्टोरी डिटेलमध्ये शेवटी येतात. कोरोनाचं निमित्त झालं 2020 साली, लिहायचं लिहायचं होतं डोक्यात पण होत नव्हतं, कारण वेळ मिळायचं नाही एवढा आणि एवढं लिहायचं घरी. पण ते 2020 साली कोरोनाच्या मग काही कामच नव्हतं, दुसरं घरातच बसून होतो, तेव्हा असं वाटलं चला एकदाच उतरून काढू. मग सुरुवात केली थोडं थोडं, त्याच्या आधी पेपरला लेख लिहित होतो थोडं आणि त्यामुळे ते सगळं एकत्र गोळा केलं आणि वाढवत नेलं आणि मग ते पुस्तक शेवटी तिथं मांडले. तर हा प्रवास जो माझा सुरू झाला, हा प्रवास आज तुमच्या या विटा या गावात या शहरात कुठल्या तरी निमित्तानं सुरू झाल्या, तुमच्यासाठी संग्राममुळे असेल आणखी तुमच्या बहुतांश लोकांसाठी संग्राममुळेच इथं आहे असं दिसतं. अल्ट्रा फिटनेस क्लब तुझं चालू केला आहे. तर हा खरं पाहिलं तर ॲक्च्युली सर्वसामान्य माणूस जो कधी रस्त्यात चालणारा आज, तर त्याच्या दृष्टीने अजून सुद्धा हे तुम्ही 21 किलोमीटर 50 किलोमीटर करताय, सायकलला कुठं कुठं कन्याकुमारीला जाऊन येताय किंवा सहज उठून 50-100 करताय, हे त्याच्यासाठी एकतर एक प्रकारे वेड्याचं काम आहे खरं तर. अनफॉर्च्युनेटली व्यायाम किंवा फिटनेसकडे जाणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणं हे आपल्या म्हणजे आपल्या ज्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडचा विषय सामान्य माणसासाठी झालाय, कशाला करायचं हा प्रश्न आहे. नाही काय करत आहे मरमर करायची, थोडक्यात काय झालं की आपण आपला समाज आता आणि खास करून एस्पेशली आताच्या काळात जसं कोणाचे म्हणतात मोबाईलमुळं असं झालं की इझी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे आपल्यासाठी सोपं झालं. म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते आणि ती लगेच मिळते, हे सगळ्यांसाठीच साध्य झालं. म्हणजे दारिद्र्य होतं एकेकाळी जेव्हा तेव्हा लाखो वर्ष आपण जेव्हा जंगलात राहत होतो तेव्हा आपल्याला खायला प्यायला मिळत नव्हतं, शिकार करायला लागायची नाही तर खायला मिळत नव्हतं, रात्री जे काय मिळालं ते खाल्लं शिजून, ते खाल्लं की फ्रीज नव्हता, फ्रीजमध्ये ठेवलं सकाळी उठून खायचं किंवा सकाळी उठून किराणा आपल्या नाक्यावर जायचं काहीतरी पाव घेऊन यायचा आणि चार बुडवून खायचं, ते नाही नव्हतं. ते ऐश्वर होते त्या काळात, चहा पाव सुद्धा नव्हतंच. मग सकाळी उठला पुन्हा उठून कुठेतरी काहीतरी बायका असतील तर कदाचित कंदमूळ शोधायला जायचं आजूबाजूला कुठेतरी, नाहीतर पुरुष असेल तर तुम्ही शिकायला बाहेर पडायचं आणि काय खावलं तर त्याला खायला मिळणार. अशी परिस्थिती असल्यामुळं चालणं म्हणजे मुवमेंट हे कंपल्सरी होतं. आणि आता जगाला इतकं सोपं झालं ग्रॅटिफिकेशन की म्हणजे चौकात जायची गरज नाही राहिली ना, मोबाईल काढायचा टकाटका ऑर्डर करायची की लगेच घरपोच डिलिव्हरी. त्यामुळे हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे आपल्याला डिलेईंग ऑफ ग्रॅटिफिकेशन हा विषयच नाही राहिला. डिलेईंग ऑफ ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय की जे आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्या शरीराची गरज आहे. माणसाचं आयुष्य सगळं जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला आनंद घेण्यातच आपल्याला म्हणजे कसं आनंद पाहिजे, एका टोकाला एका साईडला असतो आनंद म्हणजे काय जे पाहिजे ते मिळणं आणि दुसरीकडे असतं दुःख किंवा ते न मिळणं, म्हणजे कम्फर्ट आणि डिस्कम्फर्ट या दोन गोष्टींच्या मध्येच आपलं खरं तर आपलं सगळं आयुष्य असतं. मग त्याला नावं आपण काय पण देऊ, शारीरिक गरजा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपल्या आहेत त्या मिळणं म्हणजे सुख आणि आनंद आणि त्या नाही मिळणं किंवा त्या उशिरा मिळणं हे दुःख किंवा ॲटलिस्ट सुख थोडा उशिरा मिळणं हा विषय असतो. मग सहज जर सगळं सुख मिळतच गेलं सारखं आनंदच मिळत राहिला, खाण्यातनं मिळतो पिण्यातनं मिळतो झोपण्यातनं मिळतो लोहण्यातनं मिळतो शारीरिक आपल्या ज्या गरजा आहेत है ना शारीरिक संबंधात जी मिळतो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तशा पाहिल्या तर जर सहज मिळाल्या तर आपल्या सगळ्यांनाच पाहिजे असतात आणि सारखे पाहिजेत कितीही वेळा तर कमीच. मग ते जर झालं तर काय होतं तर आपलं मन आणि आपलं शरीर दोन्ही बेढब होतं नाही का, सुडवून राहत नाही आणि मग ते बिघडतं, ते सगळं घरीच बिघडतं. आणि आपल्या शरीराचं आणि मनाचं घट्ट कनेक्शन आहे, त्याला शिस्तच नसली तर सगळं ते घरीच बिघडते. मग ही शिस्त परत आणण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जर म्हणलं चालताना तू आता गाडी
चालला गाडीवर थांब 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 तर थांबवा लागला बावीसून आणि जात चालू म्हणलं तर तो चप्पल करायला लागला माझी येणार झाले पोलिसाला फोन करतो थांब मला असं म्हणायला लागलं तर हे असं करू शकत नाही म्हणून मग सर्वसामान्य माणसाला परत एकदा त्याचा जे मूळ स्वभाव आहे मग तो शिकारी आहे तो हंटर गॅदरर म्हणतो आपण त्याला फोरेजर म्हणजे शोधून काढणार हे सगळं जे करायचं पूर्वी ते करणारं मूळ प्राणी तो 10,000 वर्षापासून गेल्या काय झालं की ते शेतीचा शोध लागला आपल्याला 10,000 वर्षापूर्वी जोपर्यंत आपण जंगलामध्ये फिरत होतो भटकत होतो तोपर्यंत आपल्याला डिले करावं लागत होतं ग्रॅटिफिकेशन आपल्याला जे पाहिजे जे खायला पाहिजे जे प्यायला पाहिजे जे शरीराला सुख पाहिजे ते मिळवायला काहीतरी कष्ट करावं लागत होते आणि ते गेल्या 10,000 वर्षात जेव्हा माणूस हळूहळू उत्पत्ती तर आपली लाखो वर्षांची आहे माकडाचा माणूस होता ना पण लाखो वर्ष आपण जंगलामध्ये हे सगळं करतो आणि फक्त 10,000 वर्ष मला वाटतं 10,000 म्हणजे काय आहे 10,000 वर्ष हे असं म्हणतात कमी येतोय आपलं आयुष्य हार्डली म्हणजे 60-70-100 घेतले माझ्या सगळ्यांना 100च असतं पण सर्वांना लोकांचं 60-70 असं आपण 100 खाली काय जाणार ठरलेले तसं ठरवूनच आहे आपण तर ऍव्हरेज माणसाचं असं असताना 10,000 वर्ष ही खूप झाले ना किती पिढ्या झाल्या त्या मग असं असताना असं कसं म्हणताय 10,000 वर्ष लई झाली पण तुम्हाला हे माहिती आहे का घरी जर आपण घड्याळ बघितलं एक साधं घड्याळामध्ये जर 24 तास घेतले तर माणूस समजा पृथ्वीवर असं म्हणू की साधारणपणे आता जशी आपण आहोत त्या शेपमध्ये म्हणजे माणसासारखा दिसायला लागला आधीच माकड होतं ते धरलं तर अजून कदाचित खूप होईल पण प्रॉपर माणसासारखा जरा दिसायला लागला होमो सेपियन्स सेपियन्स आपला त्याला सुद्धा जर आपण असं पकडलं की ते 24 तासच झालेत त्याला त्या घटनेला म्हणजे आपला स्केल समजासाठी उदाहरण देतोय की लाखो वर्ष 4.5 लाख वर्ष असं म्हणतात 4.5 मिलियन म्हणजे 45 लाख वर्षांपूर्वी माणूस हा माणसाच्या स्वरूपात आला त्याच्यासाठी तो माकडासारखा होता असं म्हणू आपण तो काही 30 दिवस नव्हता की आज इकडं माकड इकडं माणूस आला हळूहळू झालेली प्रक्रिया आहे 4 वर्षात मग आपण साधारणपणे देऊ तर त्यावेळेस माणूस जेव्हा आला तेव्हाचा जर क्षण घेतला आणि आजचा क्षण घेतला तर ही 45 लाख वर्ष साधारणपणे आपल्या समजायला आपल्या बुद्धीचे पडिकर असल्यामुळे आपण घड्याळ उदाहरण म्हणून घ्यायचं एका घड्याळामध्ये 24 तास आहेत तर त्या 24 तासापैकी पहिला क्षण म्हणजे आता रात्रीचे 12 वाजले हा दिवस सुरू झाला दुसरा तर तो माणूस त्या क्षणी तो माणूस झालेला आहे तिथून पुढे 45 लाख वर्ष आता जाणार आहे तर ती 24 त्याला पॅरलल 24 पकडायची तर ते आता रात्रीचे 1 वाजला 2 वाजला 3 वाजला 4 वाजला 5 वाजले 6 वाजले दुपारचं 12 वाजले संध्याकाळचे 6 वाजले हा माणसाचा मूळ स्वभाव आहे पण ते कौतुक कोणी 4 जणांनी केलं तर ते बरं वाटत असेल तर ते चांगलं जे करतोय ते अजून चांगलं करत राहायला आपल्याला एनर्जी मिळते या न्यायानं आणि याच्या आधारावर कारण मी एके काळी ऍक्च्युली याच्या थोडासा विरोधात होतो सगळ्यांना म्हणजे सांगायचं फ्रँकली तर की मी स्वतः ताकद नव्हतो काय म्हणतो माझं बघाल तर फेसबुक वगैरे तर 12 वर्ष आम्ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करतोय सगळं करतोय आमच्या मॅरेथॉनला सुद्धा स्वतःच्या स्टेजवर जेव्हा ती बक्षीस समारंभ जेव्हा येते तेव्हा मी काय होतो आपोआप मी कंटी मारतो मी मैदान तिकडे तिकडे फिरत असतो मला ते असं स्टेजवर जायचं एक्सपोज व्हायचं हा विषय फारसा आवडत नाही इव्हन हे बोलायचं म्हणलं तर हा विषय जो आहे किंवा कुठं जायचं समाजात फार मिक्स व्हायचं मी तसा एकूण कोणत्या स्वभावाचा माणूस आहे पण आयुष्यात माझ्या जे हे बदल घडले फिजिकल फिटनेसच्या बाबतीतच नव्हे तर हा जो एक आउटस्पोकननेस आला माझ्यात किंवा हा पण गरजेपुरी कसा आला की मला माझ्या मॅरेथॉनसाठी लोकांना सांगायला लागायचं अरे पण आता हा कसा माणसं गोळा करतोय तुम्ही माणसं गोळा करताय चल पाहायला सांगा लागते तुम्हाला कदाचित वाढ वाटते छोट्याशा गावात आपल्याकडं काय होईल असं तुम्हाला वाटत असेल पण मी तुम्हाला आश्वासन करतो की सुरुवात ही अशी छोटीशी असते साताऱ्यामध्ये 10 वर्षापूर्वी जेव्हा मी फिरत होतो मी ह्या इंजिनिअरिंग कॉलेजला जा त्या YC कॉलेजला जा कुठे त्या ढाणेसराच्या क्लासेसला जा सगळीकडे जाऊन लोकांना सांगायला लागलं मला मॅरेथॉन असते अशी सातारा आपली मॅरेथॉन आपला सातारा आपली मॅरेथॉन त्याचे फोटोज आणि ती स्टोरी पण त्यात आहे पुस्तकात तर हे सगळं ज्यावेळेस आम्ही करवतो त्यावेळेस असं वाटत होतं की व्हायला पाहिजे म्हणजे होणार नाही असं अजिबातच विचार केला नाही म्हणूनच ते घुसल्यावरती झालंच पण मनात पुरते होतं ना हे असं होईल का कारण पुणे मुंबईला एवढे मोठे मोठे इव्हेंट्स ज्या मुंबईपासून आम्ही इन्स्पायर झालो तिथं एवढी माणसं पळतायत 1,000 माणसं पळतायत सकाळी प्रॅक्टिस करायला गेलं तर गाड्यांच्या ते पुणे युनिव्हर्सिटीला मी जेव्हा जायचं प्रॅक्टिस करायला पहिल्या वर्षी हैदराबाद मॅरेथॉनसाठी माझ्या गाड्यांची लाईन लागली असायची पण मला वाटायचं आपल्या 1,700 गाड्या कधी लागायचं लागतील कधी काय आपण येळ आहे काही करायला लागेल पण आज तू माझं स्वप्न ॲक्च्युली इतकं हे झालं की साताऱ्यात पळणाऱ्या सातारकरांच्या गाड्या सोडाच साताऱ्यात येऊन पळायला पाहण्यासाठी मुंबई पुण्याची जगभरातली लोक ती त्यांच्या गाड्याची लाईन लागतील सातारच्या बाहेर पर्यंत उभे राहतात गाड्या ही जादू आहे या फिटनेसच्या मुवमेंटची आणि ती जादू का होती कारण आपल्या सगळ्यांना आतमध्ये कुठेतरी ॲट द बॉटम ऑफ अवर हार्ट्स आपल्या सगळ्यांनी करायचं असते पण ती संधी ती प्लॅटफॉर्म आणि त्यासाठी लागणारं ग्लॅमर आपल्याला कुठेतरी दिसलं पाहिजे कारण आजच्या काळात ग्लॅमरला महत्व आहे क्रिकेटला ज्यावेळेस 80-90 साली त्या क्रिकेटच्या असोसिएशननं एक प्रकारचं स्वरूप दिलं त्याला ग्लॅमराईज केलं पहिल्यांदा ते म्हणले आणि काय चालतं सर की ती पांढरेच कपडे घातले टेस्ट मॅचमध्ये सुद्धा आणि वन डे मध्ये सुद्धा
आपण त्याला कलरचं जर काहीतरी करू, मग काहीतरी रिलायन्सला कुठल्या वर्ल्ड कपला कलरची ड्रेस घातली आणि मग तेव्हा कलर टीव्ही सुद्धा आला, काही गोष्टी जुळून आल्या आणि मग ते कलरफुल आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण बघून त्याच्यामध्ये त्याचं क्रेज निर्माण झालं, मग क्रिकेटला चांगले दिवस आले. तर थोडक्यात काय झालं, ग्लॅमराईज केलं. मग तसं आता मग आयपीएल त्यांचं आलं, सगळ्यात मोठी स्पर्धा, सगळ्यात मोठा खेळ कुठला तर क्रिकेट. का झाला, कारण त्याने त्याला ग्लॅमराईज केलं. मग जेव्हा कबड्डीला ग्लॅमराईज केलं, बघा 2-4 वर्षापूर्वी तर कबड्डी लीग आली नाही का, मग आता टेनिस लीग, बॅडमिंटन लीग, तर चांगले दिवस. अर्थात कम्पॅरिझन होत नाही याचं, कारण हे जे स्पोर्ट्स आहेत ना सगळे, या सगळ्या स्पोर्ट्समध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहेत, किंवा जास्ती जास्त एका टीममध्ये किती 7 लोक 11 लोक असतात. व्हॉलीबॉल असेल तर 7-8 लोक, क्रिकेटमध्ये 11-11 22 लोक खेळतात. बघतो तुला 22 कोट किंवा 220 कोट जगातले, जर जगात अख्ख्या देशाची सगळी आपण सगळीच बघतो, कमी जास्त प्रमाणात त्याचे आपण सगळेच भागीदार आहोत. गुन्हेगार मी म्हणणार नाही इथं, कारण बघणार खूप आहे, मी नाही बोलत, पण आपण बघतो कारण ते ग्लॅमराईज करून प्रेझेंट केलंय ना कोणतरी आपल्या लोकांना, ते बरं आहे आपला देश आपली क्रिकेट असं आपल्याला वाटतं म्हणून. पण ऍक्च्युअली त्यातनं आपल्या अंगी काहीच लागत नाही बरं, त्यातनं आपलं शरीर काय फिट होतंय हो. आपण बरं मी म्हणतो ते सगळं बघून दुसऱ्या वेळी उठून सकाळी उठून तुम्ही जर खेळायला जात असलं क्रिकेट तरी मांडलं, ते होत नाही सहसा. क्रिकेट खेळायला कोण जात नाही, आणि जर क्रिकेट खेळायचो कोण जातो, त्याचे अर्ध्यापेक्षा जास्त त्या मैदानामध्ये मध्ये खेळत असतात, ती बॉल बाहेर गेला मैदानाची किती कडे पळत असतात, त्याला बॉल दे रे बॉल दे रे हात मारतात, ते बॉल दे रे बॉल दे रे पळत जाऊन बॉल आणखी स्वतः तिथं. ऍक्च्युली व्यायाम करणं हा हेतू नसतो, सांगायचं हेतू क्रिकेटला वाईट वाईट मानायचा हेतू नाही आहे. क्रिकेट सुद्धा आज त्यात सुद्धा खेळायला फिटनेस लागतं, आज क्रिकेटचं पण लेवल खूप हाय लेवल गेलं, तिथे फिटनेसला डिमांड आलाय. तर एकंदरीत आणि कोरोनाच्या काळातल्या ह्या आता मधल्या काळाचं लोकांना फिटनेसचं महत्व कळायला लागलं. तर आता फिटनेस म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय, वजन आपलं वाढलंय ते कमी व्हायला पाहिजे, हे पूर्वी जे फिल्म स्टार पुरतं लिमिटेड होतं ते आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला लागले, आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर आता ग्रामीण भागात ते पोहोचायला लागले. आणि त्याचाच हा परिपाक, किंवा ऍक्च्युली परिपाक म्हटलं तरी ते शेवट झाला कुठेतरी नाही, ही सुद्धा हा आगाज आहे म्हणलं तुला सांगणार. ते तर काहीच नाही, तुम्हाला वाटत असेल ना की हे दोन्हीकडनं चुकीचं आहे की अरे आपलं काहीच नाही, आपलं काही बारीक आहे, तर तेही बरोबर नाही आहे. खूप मोठे तुमचं ऑलरेडी हे सगळी एवढा मोठा ग्रुप येतो असणं मोठी गोष्ट आहे फार. आणि हे आमच्याकडे त्यावेळेस 10 माणसं ओळख होती माझ्याकडे, आणि दुसरीकडे जर म्हणाल की हे अरे आपण खूप मोठं काय कमावलं, तर तिथं अजिबातच नाही. कारण हा प्रवास अजून इथनं पुढं, आत्ताशी भारतामध्ये मॅरेथॉन रनिंगच्या बाबतीत जर स्पेसिफिक बोलायचं झालं, तर जर त्याला आपण एक म्हणतो ना लाट असते मोठी, टायडल वेव्ह असते, तर टायडल वेव्ह जर 100 पॉईंटची असेल तर त्यातल्या अजून 5 पॉईंट पण नाही झाले कवर. हे मी तुम्हाला लिहून देतो, कारण मी 1 पॉईंट असल्यापासून इथं आहे मैदानात, एक पॉईंटला मी होतो. कारण मुंबई मॅरेथॉन जी आहे ना ती पॉईंट वनला होती, मी 1% ज्याला जॉईन झालोय असं समजू या मुंबईला. कारण मुंबई मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट त्या काळात सुद्धा 2-3 हजार लोक करत होते, जेवढी आज 17 त्या तिप्पट आहेत. आणि आज सुद्धा 17 मॅरेथॉनचं पार्टिसिपेशन जे आहे ना, हाफ मॅरेथॉनची फिगर जर बघाल तर 6,000 आसपास फिनिशर असतात. मुंबई मॅरेथॉनला या वर्षी आता लेटेस्ट फिगर आले ते 9,500 आहेत हाफ मॅरेथॉनला, फुल मॅरेथॉनला पण भरपूर आहेत 6-7. पण मुंबई मॅरेथॉनचं की एवढी मोठी मॅरेथॉन, आणि आम्ही तर लिमिट घालतो कारण घाट रस्ता कमी रस्ता मॅनेज होईल का नाही, आम्ही घरगुती लेवलला मॅनेज करतो अशी तुमच्यासारखी माणसं एकत्र येऊन आली, त्यांची एवढी मोठी टीम, त्यांचं बजेट असतं 100 कोटीचं, आमचं 1 कोटीचं बजेट, ते सगळं आमचं रनाच्या यातनं पैशात येतं, त्याला स्पॉन्सर आहेत कोट्यवधी रुपये. तरी सुद्धा 17 मॅरेथॉन ही, त्याच्यानंतर 2 नंबरला एअरटेल दिल्ली दरवर्षी असते, त्यांचे साधारणपणे 8-9 हजार असतात किंवा 7 हजार असतात. यावर्षी कोरोनाच्या नंतरच्या ह्याच्या जर बघाल तर दिल्लीला आता फिगर मी कालच मागवलं नाही, आता मी 1-8 दिवसात माझी पोस्टिंग बघा, तर मुंबई मॅरेथॉनला 9,500 हाफ मॅरेथॉनला, आणि एअरटेल दिल्लीला 6,100 आसपास आहेत, आणि साताऱ्याच्या यावेळेस 5,800 आहेत. म्हणजे फक्त 300 फरक राहिला, म्हणजे देशातली 3 नंबरची आमची मोठी हाफ मॅरेथॉन. सांगण्याचा हेतू हा की साताऱ्यासारख्या ठिकाणी आता ही लोन आलंय आणि फिटनेस अवेअरनेस आलंय, ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही विटा जी आता ही सुरुवात केली आहे, ही अजून खूप लांबपर्यंत जाणार आहे. कदाचित भविष्यात तुम्ही विटाची स्पेशल तुमची एखादी मॅरेथॉन भरवाल किंवा एखादा फिटनेस चॅलेंज ऑर्गनाईज कराल. रनिंग हे एकच फिटनेस अंग नाही, मी दुसरा भाग जो तुम्हाला बोलायचं आहे तो हा आहे की रनिंग एक आहे, रनिंग एक भाग झाला व्यायामाचा. रनिंग म्हणजे काय थोडक्यात, की आपण आपल्या शरीरात एनर्जी जी आहे जास्त, आपण आपली साठवून ठेवलेली जी असते वर्षानुवर्ष, कारण आपण गरजेपेक्षा जास्त खाल्ले की ते कॅलरीज थोडक्यात काय ऊर्जा असते ना अन्न, म्हणजे आपल्याला हालचाल होत नाही आहे, आपल्याला गरज नाही राहिली चांगल्या करण्याची, त्यामुळे आपल्या अंगात फॅट जमा होत चाललंय आणि ते वापरलं जात नाही. मग आपण चाललो, आपण हल्लो, आता मी इथं उभा राहून बोलतोय, मला खर्च खूप त्रास होतोय, मला सहसा चालत बोलायला आवडतं, इथं आपलं थोडंसं लिमिटेशन आहे आणि तुम्ही जवळ माझ्या खूप, नाही स्टेज असेल तर मी चालतच असतो, कारण मला नाही उभा राहून मला त्रास होतो, सवय लागली. आपण सगळ्यांसोबत आता बसून खर्च सगळ्यांच्या अंगात कड आली असणार, बघा आली का कड, है ना, काय 2 मिनिटं उभेच राहा, काय बरं पडते राहू सगळे उभे 2 मिनिटं राहा उभे राहा.
मध्ये खरं बसून बसून कार्यक्रम हा प्रकार अतिशय वाईट प्रकार आहे. जसं आपण आता 2 मिनिटं उभं राहिलो ना, खरं तर कार्यक्रम मध्ये उभं राहून असायला पाहिजे आणि ज्याला कटाळा ते 2 मिनिटं बसावं. मी उलट सांगतो, परत उभं राहिलं पाहिजे. ऍक्च्युली असे कार्यक्रम झाले पाहिजे, कारण आपण जेव्हा उभं राहतो बसण्यापेक्षा उभं राहिलं आणि उभं राहण्यापेक्षा जर चाललो ना असं तर काय होते तुम्हाला माहिती का? बेसिक फार सिम्पल आहे की जी दिसायला असं एकदम सिम्पल दिसते ना, आपण माणूस म्हणून करतोय त्याने काय होते, आपण आपलं शरीर एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला नेतोय ना, हे कसं नेतोय? आपले मसल आहेत पायाचे आणि फक्त पायाचे नाही तर आपल्या पाठीचे पोटाचे सगळे. आपण उभं राहण्यासाठी आपण जर हे मसाल ढिलं सोडून असं पडणार आहे ना, खाली पडत नाही, कारण हे सगळे मसल वापरले जातात. तर ह्या सगळे मसल आपल्या सांगण्याच्या भोवती आहेत ना, आपला सांगडा आहे त्याच्या भोवती मसल आहेत आणि पोटाच्या आतमध्ये ऑर्गन्स आहेत, त्याच्या आतमध्ये ऑर्गन्स आहेत हृदय लिव्हर वगैरे आणि त्याच्यावरती मास स्किन आहे केस आहेत वगैरे. त्या सगळ्याला एनर्जी लागते ना आपल्याला जिवंत राहण्यासाठी. पण नुसतं असं बसून राहायचं एनर्जी लागते, पण आपण उभं राहिलं की जास्त एनर्जी लागते, चाललं की थोडी जास्त लागते, पळालं की अजून लागते. तर हे एनर्जी जर वापरलीच नाही गेली जी आपल्याला करावं लागत नाही आजकाल, तर ऑब्व्हियसली मग चरबी सगळ्यांना सुरू होते. सगळ्यात पहिल्यांदा सुरू होते सगळ्याला पोटाच्या आसपास. बायकांच्या केसमध्ये पोट आणि मांड्या, आपल्या पुरुषांच्या केसात जास्त करून पोट. आणि मग तिथं सुरुवात होती, तिथे ती साठ 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 चरबी होती, तिथं झाली की हळूहळू शरीर पसरते, हातावर येते, दांडावर पण येते, मानेवर येते, मग गालावर येते. तर ही एक्स्ट्रा एनर्जी आहे ना, ही एक्स्ट्रा एनर्जी ही लिडिंग कॉज ऑफ डेथ. जगात आज कॅन्सर किंवा रोड ऍक्सिडेंट हे मोठे मोठे कॉज आहेत डेथचे. कोरोना आपण होतो काही नाही, कोरोना काय, कोरोना किती 1 लाख 1.5 लाख माणसं मरत, टीबीनं 4 लाख दरवर्षी माणसं मरतात, किती वर्ष झाली इन्फेक्शन दिसेल. पण ओबेसिटीमुळं म्हणजे जाडपणामुळं स्थूलपणामुळे आणि फक्त शहरांमध्येच नाही तो गावोगावी हा प्रचंड मोठी ही एपिडेमिक आहे. हो कोरोना लोक शासन एवढं मोठी सावध झाली आणि काय काय करायला लागले घाबरत लोकांना. अहो आपण ह्या जाडपणाला ह्या स्थूलपणाला आणि ह्या ऍक्टिव्हिटीच्या लाईफला खूप घाबरलं पाहिजे. आणि आपण ह्या वयात गोष्टी करतोय, या 40-50 ह्या गोष्टी आपण करतोय, आपल्याला सावध व्हायला पाहिजे. हे पुढच्या पिढीचं काय होईल विचार करा. माझ्या ओपिनीमध्ये डॉक्टर तुम्ही सगळे बघत असाल की हो, अहो आपल्या ओपिनीमध्ये तुमच्या ग्रामीण भागात काय मला आवडेल विचारायला तुम्हाला. माझ्या ओपिनीमध्ये सगळीकडचे येतात, अख्ख्या 17 जिल्ह्यातले पेशंट येतात मुळ्याचे. यंग पोरं खास करून बघतोय मी, 25 पुढची म्हणजे 20 पुढचे ऍक्च्युली. 80 खाली नावच नाही वजनाच. 80 किलो हे ॲव्हरेज, 90-95-100 मी माणूस आत आला की त्याला बाकी तुला काय दुखते काय विचारत नाही. मला राहतच नाही, वेळ नसतो मला, एकतर मी 3 मिनिटात एक पेशंट बघतो मला, माझी स्पीड तेवढं लागतं नाही तर मला आवडत नाही, मग जायचं असतं. पण त्यात पण मी वेळ काढतो, एखादा दिसला नाही काय मग 100 काय 100 का 105 98 2 किलो राहिले किती कॉमन झाले माहिती का 100 किलो. तुमच्यापैकी जसं कोणाचं वजन जास्त आहे त्याला कदाचित वाईट वाटले ऐकून मी असं बोलतोय म्हणून, पण माझा हेतू तोच आहे, वाईट वाटू द्या. हे लय फॅशन झाली आजकाल, जाड माणसाला जाड बोलायचं नाही, त्याला म्हणतात बॉडी पॉझिटिव्हिटी. बॉडी पॉझिटिव्हिटी, कोणाला नावं ठेवू नये, नावं ठेवू नको, कोणाला ठेवू नको. तुम्ही हाईट विचारा, त्याला निसर्गाने दिली नाहीये तर त्याला तू गुटका उगच म्हणू नको रे. त्याला लांबड्या ये लांबड्या, त्याला नावं ठेवणं नावं ठेवणं म्हणतात. जाडे ये जाडे आमच्या चिडवासाठी म्हणणं हे खरं चुकीचं आहे मान्य, पण जर एखादा म्हणला हे आहे किती जाड राहायस जरा पण की, तर त्याचं राग यायचं कारण नाही. आणि त्याला बॉडी पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली त्याला जगू नका. आजकाल मॅगझिनमध्ये वगैरे आजकाल पुणे मुंबईच्या स्टोअरमध्ये माहिती तुम्हाला प्लस साईज कपडे मिळतात, का तर ते त्यांना काय वाटू नये की बाबा आज त्याला तिथे गेला लाज वाटली तर फायदा हो, आपल्या मापाचं घाव ना कपडा त्याला शिवावं लागतंय. हे असं झालं पाहिजे, कारण हे जर नाही झालं तर त्याला कसं वाटलं की बारीक बाबा थोडस तरी भेट नसतो. पण ह्यात एक प्रकार ठीक आहे बाबा, आपल्या स्वतःबद्दल स्वाभिमान असावा. आपण काय करून भरवत राहू नका, ग्रामीण भागात नाही शहराकडची माणसं कसं काय काही ग्रामीण भागातील माणसं बोलतो मी, पण ते गाडी घ्यायला बरोबर आहे का? काय बोलले तिथे वाईट वाटायचं कारण नाही, आपल्या घरातील शब्द कॉमन आहे का? आम्ही तर पोलीस लाईन लहान मोठं आलो काय शब्द ऐकले तर काय बोलतो नाही खरं आहे ना. कुठलाही गाडी पाणी घ्या हा विषय ग्रामीण भागात झाल्यामुळं खूप अवघड चाललंय दिवसेंदिवस. या सगळं आणि आता मुद्दा हा आहे की आपण सगळे त्याची जमा आहे ना, किती आपण 50 काय म्हणजे फार कमी समजू नका. आपण 50,000 लोकांनी फ्यूज घेऊ शकतो की नाही? विद्यामध्ये हे सगळ्यांनी आता आपण करा की तुम्ही सगळे स्वतःमध्ये तर हा बदल करायचंच आहे. आपल्याला रनिंग करायचं आहे कशासाठी म्हणून सांगतो, कार्डियक फिटनेससाठी. म्हणजे जेव्हा आपण वॉक किंवा रन करतो आता कोणी बघत नाही करतोय, म्हणजे हॅक मॅरेथॉन वगैरे कोणतरी, तर हे मॅरेथॉन वाला कोणतरी 1-2, 2-4 करत 7-8,000 येतो. तर तसंच स्वीटायचं सुद्धा चालताना उठता बसताना मीटिंगमध्ये उभे राहून येण्यागत मीटिंग चाललेली मीटिंग किंवा रस्त्यानं चालताना उगाच
चालता चालता कोणी असं पळायला लागला उशीर झाला म्हणून, तर ते कुणाला ऑड नाही वाटलं पाहिजे. आज तुम्ही सांगा कुठे जाताना उशीर झाला तर तुम्हाला माहिती आहे तो उशीर झाला पळायचे अडचण असते का नाही. एक अडचण असते की पायाला जमत नाही तो हा वेगळाच, पळायचं म्हणलं तर कधी जायचं हवं तिकडे, हात दाख तिथं थांबू तिथं थांबणार आपण आणि काय गावते येतात ऐक ना, हात दाखवणार. एक भाग तो की जमतच नाही एवढं कधी पळायचं, आणि दुसरा भाग हा की पळाल तर लोक हसतील ऐक ना. तर व्यायाम हे आपलं निसर्ग आहे, आपण चालायला पाहिजे पळायला पाहिजे वाचायला पाहिजे हे सगळे मुवमेंट व्हायला पाहिजेत, हे सगळं नॅचरल जे आहे तितकं अननॅचरल करून ठेवलं आपण की ते खरं हे असलं खरं वाटते सगळं. तर हे होऊ नये, हे आता आपलं काम आहे कर्तव्य आहे आणि आपण 100% लोकांना कधी सुरू शकणार नाही, पण सुरुवात कुठेतरी करून एकाची दोन दोन आहे चार करू हे आपल्या सगळ्यांनाच आता दूत बनायचंय. आणि सातारा मॅरेथॉनसाठी अजून एक मी अनाऊन्समेंट आता करणार होतो की संग्राम या वर्षीची आपली थीमच योगायोगाने अशी बरोबर ती दैवी सगळं जुळून आलंय. गेल्या वर्षी आपली फिटनेस जिंदाबाद थीम होती यावेळेस आणि महाराष्ट्राची धावदूत आपण गेल्या वर्षी लॉन्च केली, पण आता जिल्ह्या जिल्ह्यातल्या ठिकाणातून आता समजा सांगली जिल्ह्याच्या धावदूतांपैकी हा एक आहे संग्राम, पण त्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना सातारात आता भाग घेता यायला पाहिजे, कारण एक तर मिळत नाही आमचं रेजिस्ट्रेशन एका तासात फुलून जातं. मग ते त्या त्या जिल्ह्याच्या धावदूताला आम्ही जबाबदारी देणार आहे, त्यात आम्ही फिगर काढून किती काय कशी रिक्वायरमेंट असेल ती 100 सीटा असेल 200 असेल, कारण आमच्याकडे 7000 सीटा आम्ही साधारण घेतो यावर्षी वाढवणार आहे. कारण एक तर आपलं स्वप्न आहे की आता हे 5000 मुंबई दिल्ली साताऱ्याची एक नंबरच करायची आता बस, कारण आपलं लिमिटेशन काय नाही, आपण घेतलेलं रजिस्ट्रेशन तर 2 तास उघड ठेवतो 10000 होणारच आहे, आपण घेत नाही बंद करतो आम्ही, कारण आम्हाला असं वाटतं ही एक तर बाहेरच्या राहिल्या लोकांची राहायची सोय होत नाही व्यवस्थित एक विषय, आणि दुसरा असं वाटतं की आहे ना आपण घरगुती लेवलला किती करणार, आमचं एक्सपो एका दिवसाला आवडत नाही हो, पण आम्ही ठरवलं यावेळेस 2 दिवस ह्या वर्षी एक्सपो घ्यायचा काय असेल ते, अजून हॉस्पिटल आम्ही 4 दिवस बंद ठेवतो ह्यावेळेस 6 दिवस बंद ठेवू, पण करायचं ते. आणि पाटील साहेब रस्ता आता ब्रॉड झालाय खूप आमच्या इथला, कामं झाली सगळी रस्त्याची तर वाढवायचं. तर ही जी वाढलेली संख्या आहे ही मुंबई पुण्याची लोक येण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातनं किमान 100-200 रनर, कारण ग्रामीण भागात हे रेव्होल्युशन आता पोहोचवायचं आपल्याला, मुंबई पुण्यात तर झाले ते एस्टॅब्लिश बऱ्यापैकी, तर ते काम करायचंय. म्हणून सांगलीतर्फे संग्राम तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे, कोल्हापूरचे असतील आपल्या आकाश वर्गावर येतील आणि तुम्ही मग त्या सीट्स तुम्हाला दिलेले अलॉट ते तुम्ही भराय, ते तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही इन्फॅक्ट असं करायला पाहिजे की कमीत कमी त्यातले 50% फर्स्ट टाइम आणि येणारे असले पाहिजे, जे पूर्वी येऊन गेले त्यांना रिफर जास्त न करता नवीन लोकांना ऍड करा, की त्या लोकांना येणार येऊन सातारा पळून गेले की त्यांना तिथं ते ग्रॅमर तिथलं ते मेडल तिथलं ते वातावरण बघितलं की परत आल्यानंतर त्यांच्या डोक्यातील अशा चार्जिंग, आणि मग हे सगळेजण आपापले मग टी शर्ट सुद्धा आपला थीम यावर्षी असा आहे की टी शर्टच्या मागं आपण जसं आपलं दिलंय महाराष्ट्राचे धावदूत कसं धावदूत आणि त्याचा जिल्हा, आता हे गावागावचं करायचं म्हणलं तर आम्हाला टी शर्ट मावताना नाकी नऊ तितकं शक्य नाही आम्हाला वाटायला, पण जिल्ह्याचे आमचा विचार चालला 36 जिल्हे आपले जे आहेत ना त्या जिल्ह्याचा टी शर्ट, पण तुम्ही एका जिल्ह्याची माणसं सगळी स्वतःला एक फील करा तिथे आल्यावर कदाचित जिल्ह्यावर आम्ही पॅव्हिलियन लावू किंवा खानदेश विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असे सेक्शन असतील तिथं त्या रणसने एकत्र भेटायचं, त्या गावाची बॅनर लागतील त्या गावाची बॅनरची घेऊन त्यांनी एकत्र फोटो काढायचा, असं महाराष्ट्र उभा महाराष्ट्र एकत्र आणायचा. आणि आपण सगळ्यांनी प्रत्येकाने मी धावदूत असं विचारून गेलं असणार आहे, मी धावदूत सांगली मी धावदूत कोल्हापूर आणि आपापल्या जिल्ह्यात परत जाऊन सगळ्यांनी आपण धावदूताचं काम करायचं, मग धावदूत असेल फिटनेस दूत असेल ही सगळी मुवमेंट व्यायामाची आपली पुण्याची. आणि रनिंग फक्त नाही तर रनिंग सोबत क्रॉस ट्रेनिंग म्हणजेच काय स्ट्रेंथ ट्रेनिंग पुशअप पुलअप कुठलंही वजन न वापरता शरीराचा स्वतःचा वापर जरी केला व्यवस्थित पुशअप मारून पुलअप मारून बेसिक एक्सरसाइज केले जोर मारले सपाटे मारले तरी सुद्धा आपले मसल स्ट्रॉंग होतात. आणि नुसतं संग्रामची इच्छा होती या विषयावर बोलावं थोडक्यात बोलतो की हाडकुळं आणि पोट सुटलेलं असं रणार नको आहे आपल्याला आपल्या व्हायचं नाही तसं किंवा सायकल पटू आपल्याला सगळं बॅलन्समध्ये पाहिजे, त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहार इनपुट मग अशी मी जे बोललो त्याचा अभ्यास करा ह्या थोडक्यात पुस्तकात आहे पण अजून डिटेलमध्ये त्याच्याबद्दलची व्हिडिओ इथून पुढे मी अजून बनवत राहणार संग्राम मध्ये आणि आपण हे काम करूया डिटेलमध्ये. जसा हा मो मॅरेथॉनचा आहे तसा फो फिटनेसचा ड डायटचा ही पुस्तकं किंवा हे ज्ञान आपल्याला द्यायचं आहे लोकांना एका लेक्चरमध्ये हे शक्य नाही, त्यासाठी खूप मोठी सिरीज लागणार आहे ते हळूहळू करणार आहे. आपण मराठीत सांगणारे कमी येते माणसं, हिंदीत सांगणार खूप आहे संग्राम, आपल्याला मराठीत काम करायचं आहे सगळ्यांना आपल्याला आपापल्या परीने सगळ्यांनी आपापले सोशल मीडियाला वाईट म्हणून त्याला वाईट टाकू नका, कारण तुम्ही तसं म्हणला तरी हे काय ग्रुप असणार नाहीये तो मोबाईल काढणारच कारण तुम्हीच काढताय ना आपणच काढतोय, पण तो कशासाठी काढेल हे आपल्या हातात आहे. कुठेतरी त्याला ते फिटनेसचे व्हिडिओ बघायचा वेळ लागू द्या, कुठेतरी त्या साखेत मोकलीचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू द्या, कुठेतरी संग्राम कचरेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाही का, ह्या लोकांना सबस्क्राईब करून त्यांच्याकडनं मोटिवेशन घेऊन त्यांच्याकडनं शिकून आपण सगळ्यांनी मग पूर्ण आपला फिटनेसचा चॅनल काढायचा.
बाकीचं काहीतरी पापड पासारा खूप आहे, म्हणजे काय ते पिक्चर बॉलिवूड आणि नुसती मजा आणि ऐश कसल्या गोष्टीकडे लक्ष न देता ह्या गोष्टीकडे लोकांचं आकर्षण द्यायचं आणि मग त्याला सोशल मीडिया म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. हे सगळ्यांनी सांगत बसवायची, व्यायाम कसा करायचा, पुषप कसे मारायचे, पुरप कसे मारायचे, हे ह्यासाठी आपल्याला एका दिवशी आपण परत सेशन सकाळी ठेवायचं तुमच्या मैदानावर. हा तिथं मैदानावर तिथं ऍक्च्युअल सगळ्यांना बोलवायचं, सगळ्यांनी व्यायाम आणि तिथं काय भियाची गरज नाही, तुम्ही हेच करताय रेग्युलरली. पण आपण कधीतरी ह्याच्यावर विचार करू की आपण हे फिटनेस साठी कुठं जिवाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण ते करूया का. आयडियाज खूप आहेत, सगळ्यांनी आपापले डोके लावा, मनो एकमेकाशी जुळवा आणि ही मुवमेंट जी फिटनेसची आहे ती आपण सगळ्यांनी मिळून एकत्र पुण्याची. मी लेक्चर द्यायचं म्हणलं तर अजून 2 तास पुरणार मला, पण आपण थांबूया कारण मला सुद्धा 17 गाठायचे आणि तुम्ही लोक ऑलरेडी इन्स्पायर लोक आहात, तुम्हाला इन्स्पिरेशनची गरज तशी काही फारशी नाही. तुमच्याकडे गुरु आहेत एक नाही, मी असं समजेन तुमच्यासोबत येणार जे सगळे लोक आहेत ते सर लोक जे ऑलरेडी मास्टर आहेत सगळे, तर सांगा आमची टीम रेडी आहे, अजून टीम मोठी मोठी करा आणि एकत्र आपण हा प्रवास आपला असाच चालू ठेवायचा. माझ्याकडनं सातारा ही लाभ मॅथॉनची आमची टीम आहे, सातारा रनर्स फाउंडेशन, त्या टीमच्या वतीनं तुमच्या ह्या विटाच्या फिटनेस ग्रुपला, तुमच्या अल्ट्रा फिटनेस क्लबला खूप खूप शुभेच्छा. आणि हा तुमचा प्रवास असा खूप लांबपर्यंत जाणार आहे आणि आपण सगळे एकत्र मिळून फिट होणार आहे आणि हिट होणार आहे. तर आपला एक नारा आहे फिटनेस जिंदाबाद, है ना, गेल्या वर्षी थीमचा होता आपला, तर आपण आता फिटनेस जिंदाबाद म्हणून आले मग बसूया. हा बसायला बसायला हरकत नाही. चलो तर फिटनेस जिंदाबाद, फिटनेस जिंदाबाद, फिटनेस जिंदाबाद. येस चलो थँक्यू. विचार केला तर मी पळण्याचा खूप आळस करणारा प्राणी आहे, पण माझ्यासाठी जे माझे बंधू आहेत प्रताप ओलेकर सर आणि डॉक्टर वैभव सर हे अक्षरशः माझ्या नाकीनं मानतात. आणि फक्त मला व्यायामाची आवड काय आहे की घरगुती जिमचा मी बिलकुल चाहता नाहीये. सरांनी जर सांगितलं की तुम्ही फक्त तुमच्या बॉडीचं वेट उचला हे आम्हाला लहानपणापासून आमच्या चुलत्याने शिकवलं आणि ते बंधुराजाने करून घेतलं. मगाशी सरांनी जे एक विषय सांगितला की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या तब्येतीसाठी काय करायचं आहे एक लक्षात घ्या. आज आम्ही डॉक्टर मंडळी आहोत, पण सगळ्यात महत्वाचा एक जो मेसेज आहे सोसायटीमध्ये फिरतोय का तुम्हाला माहित नाहीये, हेल्थ इज वेल्थ. हे लहानपासून ऐकलंय आपण, बऱ्याच गोष्टी आपण लहानपासून ऐकल्यात पण आपण ते विसरलोय, वेळेनुसार विसरलोय आपण त्या. हे सगळं आपल्याला परत रिज्युनेट करण्याची गरज आहे, आपल्याला ब्रश करायची गरज आहे. जसं मी सांगितलं पारस पण थकून जातो पण त्याला कुठंतरी कुणीतरी टच करण्याची गरज आहे. म्हणजे सोन्यासारख्या माणसाला आज संग्राम सर आमचे आहेत, ह्या माणसाला आम्ही आज भेटून एवढं रिप्लेनिश होतोय, रिबस्ट होतोय, रिचार्ज होतोय. विचार करा म्हणजे मला वैयक्तिक मी तरी डॉक्टर संदीप कटे सर विटामध्ये अल्ट्रा फिटनेस क्लब होतं व्यायामाचा वाढदिवस यासाठी इथं आले आणि कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित झाला त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि इथं पाहू शकता आपण हा माझा भाऊ समाधान कचरे यांनी एकदम अत्यंत सुंदर असं स्केच त्यांचं काढलेलं आहे. लोकांना रनिंग आणि फिटनेसची वेळ लावणार औलिया डॉक्टर संदीप पाटील विशेष सन्मान अल्ट्रा फिटनेस अन्नदाते सर आले, संदीप कडे सरांचे बुक्स वगैरे घेऊन त्यांचे सिग्नेचर फोटोग्राफ घेणे सुरू झाले. अन्नदाले आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लवकरच करते. रमण शेट यांनी सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे, बाबासाहेब आहेत आणि सर्व एकदम चांगल्या रीतीनं अनपेक्षित असा कार्यक्रम संदीप पाटील सर इथं आलेले आहेत आणि कार्यक्रम जेवणाचं नियोजन केलेलं आहे आणि जमिनीवरती बसून ते जेवत आहेत. त्यांना म्हटलं टेबलावर जाणार जमिनीवर जाणार तर त्यांनी जमिनीवर बसून जेवण प्रेफर केलं. त्यांचा मोठा माणूस डॉक्टर संदीप काटे सर आलेले आहेत, जेवण वगैरे करत आहेत. लेक्चर झालं अत्यंत छान असं लेक्चर झालं, मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं फिटनेसबद्दल. शेवटची 15 मिनटं तर उभं राहूनच आम्हाला फिटनेस करायला लागलं. तरी विटानगरमध्ये पहिल्यांदा आले त्या भागामध्ये त्यांचं येतील असं वाटलं ना सुरू आहे.
शिंदे सर दत्ता भाऊ आचार्य आमचे क्रिकेटची टीम आचार्य म्हणाले मला आचार्य म्हणते चालतं नाही कोण नाही काय म्हणा मला एक दोन म्हटलं बोलच आचार्य अरे काके सर तुमचा निरोप घेत आहेत दोन शब्द काटते सर कस कसं वाटलं विठा अरे काय कसं वाटलं काय सांगू खूप खूप मजा आली हे तुमचं म्हणलं कसं एनर्जी ट्रान्सफर झाला एनर्जी ट्रान्सफर यायच्या आधी तुम्हाला वाटलं विठ्यात काय मिळेल का आहे का मला अजिबात वाटलं नाही संग्राम कसरे आहे म्हटलं काहीतरी वेगळा मसाला असतो खूप मोठी कमेंट आहे आमच्यासाठी तुझे ते व्हिडिओ बघितला ना ते त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी मिळत असते असं वाटतं कटरा कसा येत नाही असं होतं पण ती कटरा करून चालणारच नाही आता आज गरजच यायची लोक एका टोकाला जायला लागले आपण दुसऱ्या टोकाला जायला लागलो आता हे आपल्यातल्या आपल्यात आहे परंतु ही बाहेरच्या लोकांपर्यंत त्याच्यामुळे जरा पोहोचेल आणि आजच्या काळाची गरज आहे आपण सोशल मीडियाला नुसतंच बदनाम करणं शिवाय देणं बघ लय सोशल मीडिया त्यातनं चांगल्या गोष्टी पसरत आहेत ना आज ती सोशल मीडिया नसतात तर आपण इथे एकत्र नसतो सगळं सोशल मीडियामुळे आपलं भेटणं सोशल मीडियाचा चांगला वापर आपण करून घेतोय गौरवाची गोष्ट ऑल द बेस्ट मजा आली आनंद वाटला परत येऊ ओके या सातारा सगळ्या नक्की 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 भेट राहा काटेसरी इथं आले त्यांच्या अल्ट्रा फिटनेस क्लबच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू माय प्लेजर व्यायामाची व्यायामाचा वाढदिवस नवीन कन्सेप्ट आम्ही इथं माझ्या व्यायामाच्या वाढदिवसाला आला आणि मला खूप असं भारावून गेलं माझे गुरु संग्राम कसरे सगळे यांचा अल्ट्रा फिटनेस दादा कसं आहे पहिला वाढदिवस आहे कसं अजून आयुष्य बरोबर शंभर वर्ष काहीच होणार नाही स्केच कुठं आहे